नमस्कार। लोकसत्ताच्या सहज बोलता बोलता या उपक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज या उपक्रमामध्ये ज्यांच्या ओळी महाराष्ट्रातल्या युवकांच्या ओठांवर सातत्यानं रेंगाळत असतात असे प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत। गुरु ठाकूर हे नाव महाराष्ट्राला अजिबातच अपरिचित नाही, त्यामुळे त्यांचा वेगळा परिचय करून देण्यास वेळ घालवण्याचं काही कारण नाही। पण हरहुंदरी बहुधांगी व्यक्तिमत्व असणारे असे हे कलावंत आहेत। मी कलावंत अशासाठी म्हटलं की केवळ कविता एवढंच ते करत नाहीत, तर इतर अनेक प्रांतात कलेच्या प्रांतामध्ये त्यांनी सातत्यानं मुसाफेरी केलेली आहे आणि खूप लोकप्रियता मिळवलेली आहे। त्यामुळे गुरु ठाकूर यांचं या उपक्रमात मनापासून स्वागत। त्यांच्याशी संवाद करण्यासाठी मिलिंद कुलकर्णी आज इथं आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांचंही लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातले, देशातले, परदेशातले अनेक वाचक सहभागी झालेले आहेत, त्या वाचकांचंही लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत। आपण आता हा कार्यक्रम सुरू करूयात। मी आता मिलिंद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आता या सहज बोलता बोलता या वेब संवादाला सुरुवात करा। धन्यवाद सर। सहज बोलता बोलता, बोलत बोलत सहज सहभागी व्हावं असा कार्यक्रम किंबहुना मैफल आणि आता काहीतरी हॅलो हा बोला 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 लोकसत्ताच्या सहज बोलता बोलता, बोलत बोलत सहज सहभागी व्हावं असा कार्यक्रम नवे ही एक अनौपचारिक मैफल। या मैफलीमध्ये मी मिलिंद कुलकर्णी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आता संगोराम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक असा हरहुन्नरी कलावंत जो व्यंगचित्रकार आहे, जो चित्रकार आहे, पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार, कवी, अभिनेता, ऑल इंडिया रेडिओचा कॅज्युअल अनाउन्सर, निवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि अभिनेता असे 10-12 कलाक्षेत्रातले त्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत। त्या लाडक्या कवीचं, गीतकाराचं, आमचा मित्र गुरु ठाकूर, गुरु तुझं मनपूर्वक स्वागत या मैफलीमध्ये आहे। नमस्कार नमस्कार नमस्कार। आपण बऱ्याच वेळेला मुलाखतीमध्ये खूप टिपिकल सुरुवात करत असतो, पण गुरुची माहिती नेटवरती सगळीकडे उपलब्ध आहे, फेसबुकवरनं पण कविता गुरुच्या असतात, अनेक गोष्टींची गुरु उत्सुक आहे की गाण्यामुळे गीतकार म्हणून तू सर्वप्रथम आम्हाला माहिती झालास, कवी म्हणून आमच्या घरचा झालास, पटकथा आणि संवाद तू लिहितच होतास, या सगळ्याची सुरुवात नेमकी कधी झाली? खर तर मगाशी तू म्हटलंस ज्याप्रमाणे की मी वेगवेगळ्या याच्यातनं अनेक, म्हणजे आत्ता हे सगळं झाल्यावर कौतुक होतंय हे खरं आहे, पण मला आठवतं की कॉलेजमध्ये असताना किंवा माझ्या शालेय जीवनात एक ना धड भारावर चिंध्या अशी एक माझ्यावर ठसा होता आणि या दरम्यानच काहीतरी त्या चिंध्यामधली एक चिंधी लेखन ही होती, त्यामुळे ऍक्च्युअल कधी सुरुवात केली हे सांगता येणार, पण त्याच्यानंतर मी एक कविता लिहिली, मला वाटतं ती सादर करू आता आपण सुरुवात करू की त्यात हा थॉट आहे की शब्दांनी मला काय दिलं, कारण त्याच्या आधी अनेक गोष्टी केल्या, त्यातली एक कविता, त्यातलं एक लेखन असं होतं, पण कुठेतरी हळूहळू मी त्या शब्दांकडे ओढला गेलो, तर त्यासाठी एक ऋण म्हणून एक कविता मी लिहिली आहे। ती अशी आहे की अर्थ लेवनी पहिले अक्षर कधी उमटले कळले नाही, अर्थ लेवनी पहिले अक्षर कधी उमटले कळले नाही, परी घेतला वसान चुकला पाऊल मागे पडले नाही, परी घेतला वसान चुकला पाऊल मागे पडले नाही, सुन्न खिन्न कातर एकांती सोबत माझी अक्षर झाले, सुन्न खिन्न कातर एकांती सोबत माझी अक्षर झाले, थिजलो जेव्हा सभेत भरल्या तिथेही धावून अक्षर आले। वा वा, कुठला हा अनुबंध म्हणावा, कुठला हा अनुबंध म्हणावा, कोडे मज हे सुटले नाही, परिवेतला वसान चुकला पाऊल मागे पडले नाही, होऊन अश्रू कधी ओघळले, होऊन अश्रू कधी ओघळले, कधी सांत्वने घेऊन आले, रणरण त्या मध्यानी वेढा मेघ होऊन भिजवून गेले, आली गेली कैक वादळे वीण नात्याची टिकली नाही, परी घेतला वसान चुकला पाऊल मागे पडले नाही।
आणि आता परिस्थिती अशी आहे की गेली उलटून युगे आता त्या अनुबंधासही अंकुर फुटले. प्रश्न आता अशा पडे जगाला, मी कुठला अन अक्षर कुठले. वा वा परस प्रश्न आता अशा पडे जगाला, मी कुठला अन अक्षर कुठले. परस्परातच असे मिसळलो, नुरले आता विरळे काही. परी घेतला वसा न चुकला, पाऊल मागे पडले नाही. तर असं सुरुवात कधी झाली आणि आता हा प्रवास शब्दांशी असा आहे सुरू. आता हा अनुबंध इतका घट्ट आहे की शब्द कोणते गुरु कोणता इतकी एकमेकांमध्ये विरघळून गेल्याची अवस्था आहे आणि ती कृतज्ञता तू व्यक्त केलेली आहेस. या मैफलीची सुरुवात बहारदार कवितेने केलीस गुरु. जसं मी मगाशी म्हटलं होतं की गीतकार म्हणून मन उधाण वाऱ्याचे तिथून पुढचा प्रवास हा जनरली सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्या आधीचा पण तुझा प्रवास खूप रंजक आहे, थोडा स्ट्रगलिंग किंवा रंजक आहे, थोडा संघर्षमय आहे. तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. जसं चित्रकार, चित्रकार, नाट्य लेखन असे वेगवेगळे टप्पे आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील प्लीज. सुरुवात म्हणाल तर कॉलेजपासून झाली, जेव्हा माझा लेखनाशी तसा संबंध नव्हता. मी एकांकिकातून कामं करत होतो, नाटक एकांकिका हे जे प्रत्येक कॉलेजमधला मुलगा आणि खास करून मुंबईतला जो थिएटरशी कनेक्ट असतो, आणि त्या दरम्यान लेखन चालू होतं. माझ्यातला एकच वेगळा मुद्दा म्हणाल तर मी व्यंगचित्र काढायचो, आणि हे माझ्या लहानपणापासून, म्हणजे घरचे म्हणतात की लहानपणी पाहुणे आले तर मी त्यांचा एक स्केच काढायचो. आणि जे आता तुम्ही जी हुक लाईन जाहिरातीत लिहिली आहे, जी पहिली लाईन की अबोल, तर माझ्यावर तो शिक्का होता की मी हा मुलगा बोलणारच नाही, की पाहुणे विचारायचे की हा बोलतो ना, किंवा हा बोलता येत नाही याला. इतपत मी माझ्यातला हा भीतरेपणा मला वाटतं थिएटरने घालवला कॉलेज आणि याच्या काळामध्ये. पण मला ते एक धाडस नव्हतं, म्हणजे स्वतःला प्रश्नाचं उत्तर येत असून उभं राहून द्यावं लागेल आणि सगळा वर्ग माझ्याकडे बघेल. म्हणून मी शेजारच्या मुलाला सांगायचो, आणि बरेचदा शेजारचा मुलगा दाद घेऊन जायचा. तर असं ते मला नंतरही आयुष्यात अनुभव आला त्याचा. तर पण झाली गंमत अशी की तेव्हा मी व्यंगचित्र काढायचो कॉलेजमध्ये. व्यंगचित्र काढताना सरांनी पकडलं, मग सर प्रिन्सिपलकडे घेऊन गेले. तर प्रिन्सिपलनी मला शिक्षा म्हणून हेच सांगितलं की जा स्टाफ रूमला आणि सगळ्या टीचरची कॅरिकेचर कर आपण यावेळेस कॉलेज मॅगझिन मध्ये. तर मला ते मी सांगतो की मला पहिला रसिक मिळाला ते माझे प्रिन्सिपल होते, आणि त्यांनी सांगितलं की बाळा ही कला आहे तू जे करतोस ती. तर त्याच्यानंतर मग ते चित्रकला, मग त्यांनीच मला प्रोत्साहन देऊन माझी चित्र हिंदुस्थान टाइम्सच्या एका मोठ्या स्पर्धेला पाठवली. तिथे त्यांना पारितोषिक आलं, म्हणजे ती सिलेक्ट झाली, जी बजाज आर्ट गॅलरीमध्ये लावली होती. अनेक व्यंगचित्रकार होते, ते बरेचसे प्रोफेशनल होते, मी एकच असा होतो जो चित्रकलेच्या कॉलेजशी कनेक्टेड नाही. बर मला वाटलं की हे आलं कुठून, मग कॉलेजमध्ये विचारलं तर ते आलं कुठून. मग असं झालं की घरी वर्तमानपत्रात व्यंगचित्र यायची, म्हणजे आर के लक्ष्मणांचे चित्र बघायचो, मार्मिक मधलं बाळासाहेबांचं बघायचो. मला लोकसत्ताचं आठवतं, मोहन रेळे म्हणून एक व्यंगचित्रकार तेव्हा, सप्रे असं काहीतरी करायचे. तर ती सगळी कापून ठेवणं, त्याचा अभ्यास करणं, कॅरिकेचर करणं, आणि मग मला असं वाटलं की हे आपण कोणाला तरी दाखवायला हवं, जसं आपल्या गुरुला दाखवतात, शिक्षकांना दाखवतात. तर मला हे शिकवलं कोणी, तर मग ते लक्ष्मण कुठे असतात मला माहित नव्हतं, पण मी दादरला राहत होतो पूर्वी, त्यामुळे मला सेनाभवन माहित होतं कुठे आहे ते, आणि संपादक बाळ ठाकरे असं त्यावर असायचं. मला वाटलं की आपण जाऊन त्यांना दाखवावं, म्हणून मी कॉलेजमध्ये होतो, चेतना कॉलेजमध्ये बँड्राला, तर मी धाडस करून तिथे गेलो. तर तिथे श्रीरंग धारप नावाचे कार्यकारी संपादक होते, आणि काय काम आहे तुझं. आणि मला हे आजही मी सांगतो की ही मोठी माणसं याकरता होती की एक मुलगा ज्याला काही माहित नाही, एक कॉलेजमधला धाडसाने येतो, त्याला दारातून हाकलू नाही देऊ शकले असते ते, पण काय हवंय तुला, मग ये बस इथे. मग त्यांनी मला चहा दिला, मी म्हटलं की ही माझी चित्र होती आणि मी व्यंगचित्र काढतो आणि मला पुरस्कार. अरे वा खरंच, हे तू काढलंयस का. मग त्यांनी विचारलं तू जेजेला आहेस का, तर म्हटलं नाही. मग हे तू कसं काढलंस, काय शिकतोस, म्हटलं कॉमर्सला. बरं मला काढून दाखवशील असं. तर त्यांना थोडासा मला वाटलं की यांना माझ्यावर विश्वास नाही, म्हणजे मी कौतुकाने दाखवायला आलो आणि हे माझी माझ्यावर संशय घेतात. तर मग त्यांनी, मग त्या तिथे एक माणूस होता जगताप नावाचा आर्टिस्ट, त्याला म्हटलं की अरे हे दे पेन आणि हे दे. मग कागद दिला, पेन दिलं, आणि मला मला म्हणाले की काढून दाखव आता. मग तेव्हाचे जे मला वाटतं चौधरी चरण सिंग, शरद पवार होते, अशी काही चित्रं त्यांनी माझ्याकडनं ऑन द स्पॉट काढली. आणि तेव्हा गंमत होती आमच्याकडे की आत्ता तुम्हाला चेहरे हवे असतील तर गुगलला तुम्ही सर्च केल्यावर मिळतात, तेव्हा तसं नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये तुम्हाला चेहरा लक्षात ठेवावा लागायचा, किंवा मोठ्या मॅगझिनमध्ये तुम्हाला तो अभ्यास करावा लागायचा. मग वेगवेगळ्या याच्यात फोटो येतात, ते कात्रणं करून मी चिकटवून ठेवायचो की चेहरा नंतर आयत्या वेळी जर कोणी सांगितलं काढ तर तो अभ्यास.
तर तो अभ्यास करून तुम्हाला झिरपावा लागायचं तुमच्यात. म्हणजे एखादा मुख्यमंत्री बदलून आला व्यंगचित्रक, तर व्यंगचित्रकाराचं मंत्रिमंडळ बदललं की त्यांची घाई ही असते, त्यांचे फोटो मिळवून त्यांच्या चेहऱ्यांचा सराव करायचा. कारण कधीही तुम्हाला फोन येऊ शकतो की अमुक अमुकचं कॅरिकेचर, तर तो आमचा अभ्यास सातत्याने सुरू असायचा. तर तेव्हा मग म्हटल्यावर करून दाखवलं त्यांना की आता कोण पाहिजे ते पवार घ्या घ्या. आणि मग तर ते म्हणाले की माझं एक टोचा नावाचं सदर आहे सुरू, तर त्यासाठी तुला करायला आवडेल का. तर ही त्यांची दाद होती. आणि तिथे मला पहिल्यांदा व्यावसायिक व्यंगचित्रकार म्हणून संधी मिळाली जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. आणि मग मी ती व्यंगचित्र करू लागलो हळूहळू की मग त्यांचं सदर यायचं. आणि तेव्हा ते टाईप करायचं, हाती लिहिलेला तो कागद असायचा, तो तिथेच बसून वाचावा लागायचा, घरी नेता येणार नाही. आणि मग तिथे मी त्याचे पॉइंट काढायचो, मग त्याच्यावर व्यंगचित्र त्यांच्या ऑफिसमध्ये बसून ते करायचो. वा वा. तर सॉरी बोल मध्येच. नाही 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 काय, आता तू आठवण सांगत असताना धारप सरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली की मोठा माणूस पण एका कॉलेजमधल्या मुलाला अशा प्रकारे सगळं त्याचं ऐकून घेतलं, त्याला चित्र काढायला लावली, पुढे आर्मिक मध्ये चित्र काढायला लागलास तू, आणि मंत्रिमंडळ बदलल्यानंतर फोन यायचा. तर मला असं वाटतं की हे पण मंत्रिमंडळ तसं नवीनच आहे आपलं. तर आत्ताच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचं, माननीय उद्धवजींचं व्यंगचित्र तू काढू शकशील का? आत्ता काढायचंय का? हा पण थोडा 5-7 मिनिट वेळ लागेल का? मी बोलता बोलता काढलं तर चालेल का? हो जरूर जरूर नक्की. हा तर मी एक मार्कर. तर त्यांनी मला जे सांगितलं तर त्याच्यात ती गंमत अशी आहे की मी एक कागद घेऊन बोलतो जरा. हो हो. मी प्रयत्न करतोय कारण बऱ्याच वर्ष सराव नाही, हात असेल पण सरावाचा भाग असतो, तेव्हा कसं सतत ते गिरवलं जायचं आमच्याकडून. आता पण मी प्रयत्न करून, काही चेहरे असतात त्यांना एक व्यंगचित्र करता मला असं वाटतं की एक विशिष्ट लाईन चेहऱ्याची असावी लागते, जी आत्ताचे मुख्यमंत्री उद्धवजींच्या आहे. तो चष्मा, नाक, कानाची ठेवण जबडा. कारण काय होतं की गोल, मोस्टली गोल चेहरे, सुंदर चेहरे असे जे असतात टिपिकल असतात, म्हणजे जे सिनेमातली काही माणसं असतात वर्तुळाकार चेहऱ्याची, त्यांची व्यंगचित्र काढणं जरा कठीण जातं. पण ज्यांची जॉ लाईन छान असते व्यंगचित्रकाराला त्यांची भुरळ असते नेहमी की ह्याचं कधी काढावं. तर मी सुरू करतो. तर त्याची आठवण अशी की मी जेव्हा ते करत होतो व्यंगचित्र, तर एके दिवशी तिथे श्रीकांतजी आले होते आणि त्यांनी मला विचारलं की हा व्यंगचित्र करतो. मी केलेली काही चित्र दाखवलं, तेव्हा मी मुलायम सिंग यादवांचं केलं होतं आणि चौटाला होते तेव्हा, ओमप्रकाश चौटाला. ओमप्रकाश चौटाला असं तेव्हा ती होते. आणि ही केली आणि ते म्हणजे छान करतोस. त्यांनी विचारलं की तू जे जेला आहेस का? तर म्हटलं नाही. मग बरं, तुम्ही ते अहो करून बोलायचे. बरं, मग तुम्ही काय अभ्यास करता या करता? तर मी म्हटलं की नाही, मी हे फोटो कातरण असतात. तेव्हा मार्मिकच्या ऑफिसमध्ये एक वही होती आणि त्यात सगळ्या मंत्र्यांचे किंवा यांचे फोटो इंडिया टुडे किंवा वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये जे येतात, इलस्ट्रेटेड विकली होतं तेव्हा, त्याचं कातरण करून ठेवली असायची. आणि मला असं वाटायचं की माझ्यासाठी ती जादूची पेटी होती. म्हणजे ही वही जर मला आयुष्यभरासाठी कोणी दिली तर मला आणखीन काही नको, इतकं मला ती क्रेज होती त्या वहीची. आणि जेव्हा विषय असत म्हणजे नाही सुचलं तर मग त्या रेफरन्ससाठी मी ती चित्र बघायचो. तर ते मी करता करता ते म्हणाले की तुम्ही करता हे असं, तर मला म्हणाले की फोटो बघता, पण तुम्हाला जर जुळ्या माणसांचं व्यंगचित्र करायचं असलं, चेहरे तर फोटो सारखाच असणार, तुम्ही कसं करणार? तर मी म्हटलं हो खरं आहे म्हणून. तर ते त्यांनी मला सांगितलं की एक काम करा, नुसते फोटो बघू नका, तुम्ही माणसं वाचत चला, माणसं ऑब्झर्व करा, गर्दीत जा, याच्यात जा, जिथे जिथे जितकी जितकी माणसं आहेत त्यांचं तुम्ही बारीक निरीक्षण करत जा, तर तुम्हाला ते मिळेल. आणि त्यांच्या सांगण्यावरून मी ऑब्झर्वेशन करू लागलो. म्हणजे मला वाटलं की हा मुद्दा खरा आहे. आणि त्या याचा फायदा झाला की मला कळू लागलं की माणसं उभं राहताना वेगळी राहतात, बोलताना वेगळी राहतात, त्यांच्या शरीराची ठेवण. आणि मग त्याच्यानंतर मी नुसता चेहरा न करता त्याची उभं राहायची लकब, खांदे, कसा बोलतो, हाताचा वापर काय करतो, असं करून मी ते करू लागलो हळूहळू. आणि त्याचा फायदा मला सगळ्या गोष्टीत होऊ लागला. म्हणजे मी कॉलेजमध्ये एकांकिका करायला गेलो त्यानंतर, आणि एकांक स्पर्धेमध्ये माझा दिग्दर्शक म्हणाला की तुला एक म्हातारा करायचा आहे. ही मला अजून आठवण फार छान आहे की
एक म्हातारा करणं, कारण तो त्या मुलीचा बाप दाखवलाय. मी त्याला विचारलं की म्हातारा म्हणजे कसा असतो, तर तो म्हणाला अरे म्हातारा म्हणजे म्हातारा टिपिकल. तर म्हटलं नाही, म्हातारा म्हणजे कसं यासाठी विचारतो की तो गिरगावातला असेल तर वेगळा असेल, शिवाजी पार्कला राहणारा असेल तर वेगळा असेल, लालबागचा वेगळा असेल, कसं. तर मी त्याला दाखवलं. मग त्याचा जॉब पण आहे, तो काय काम करतो, बँकेत काम करतो का, तो घड्याळाच्या दुकानात वॉच मेकर आहे, तर तो असा उभा राहील. आणि तो थक्क झाला. तो म्हणाला की तू काय म्हणजे नाट कसला अभ्यास केलास. तर म्हटलं अरे नाही मी ऑब्झर्वेशन करतो व्यंगचित्रकार म्हणून. तर त्यामुळे मला हे सगळे बारकावे कळायला लागले आणि त्याच्यामध्ये मला नट मिळाला, ऍक्टर. म्हणजे त्याने सांगितलं की मी तू ही भूमिका करू नको, तू हे कर. असं जे होत गेलं त्याच्यातून मला एक एक गोष्ट मिळत राहिली. मग त्याच्यासाठी त्यावेळी मी व्यंगचित्रासाठी पंचलाईन करायचो. बर. तर तोपर्यंत मार्मिकचा आकार बदलला होता आणि धारप जाऊन हमो मराठे तिथे कार्यकालीन संपादक म्हणून आले होते. तर हमो मला एक दिवशी म्हणाले की तुमच्या पंचलाईन्स खूप चांगल्या असतात, म्हणजे इतका मोठा आशय तू दोन ओळीत मांडतोस, तर तू कधी लिहिलंयस का आयुष्यात. तर म्हटलं नाही हो, मुळात माझा शुद्ध लेखनाचा इतका घोळ आहे की मराठीत मार्क कापून 52-55 पर्यंत मी यायचो. तर ते म्हणाले नाही ते सोड, आपल्याकडे ते कॉपी रायटिंग करणारी माणसं आहेत, पण तू लिही. आणि मग त्यांनी मला लिहिता केलं, पहिला कॉलम मी लिहिला आणि तिथून मला लेखक सापडला. आणि मला लेखनाचे विषय जे होते ते पॉलिटिकल सटायर करत होते ह्याच्यातले मी. तर हे होत आलंय एक एक थोडं. पण तुम्ही व्यंगचित्र तर काढत होतात कायम. मार्मिक मध्ये नियमितच काढत होतात. त्यानंतर तुम्ही शब्दांकडे पण वळलात, म्हणजे रेषांकडून शब्दांकडे तुमचा प्रवास झाला. तुम्हाला हा अपेक्षित होता का प्रवास? नाही, मला वाटतं आयुष्य प्रत्येक गोष्ट अनपेक्षित होत गेली. म्हणजे कुठेतरी, आणि मी नेहमी म्हणतो की मी ठरवून काहीच केलं नाही, कोणीतरी मला ढकललं पाण्यामध्ये आणि मी हातपात राहिलो आणि मग कळलं की अरे ती रेस तू जिंकलायस पोहण्याची, असं झालं. तर मी नेहमी ढकलणाऱ्याचे आभार मानतो की त्याने ढकललं म्हणून मी आलो, असं जे आहे ते या बाबतीत हे दाखवू का? हा दाखव ना प्लीज. जरूर, कितपत जमलंय तुम्ही वाच म्हणावं असं माझी इच्छा आहे. क्या बात है. ओहो, फार प्रतिम. हा सराव माझा तेवढा राहिलेला नाही आता. असं तुम्ही म्हणू नका, कारण त्यावरून तरी तसं काही वाटत नाहीये. वाटत. थँक यू. छान छान छान, फार थँक्स. वा 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 गुरु, याचा अर्थ व्यंगचित्र कॉलेजमध्ये प्राध्यापकांचं काढल्यानंतर तुला मुख्याध्यापकांकडे, लेडी प्रिन्सिपल कडे घेऊन गेल्यानंतर त्या प्रिन्सिपलनी जर दाद दिली नसती तर कदाचित ते व्यंगचित्र पुढे आयुष्यामध्ये राहिलं नसतं. राहिलं नसतं. आणि मुळात काय की मी गंमत म्हणून करतो, तो गुन्हा आहे का की ते चुकतं. म्हणजे एखाद्या वयात मुलं टिंगलही करत असतात, कारण तेव्हा मी जेव्हा सरांची चित्र काढायचं तर मुलं हसायची आणि तो टिंगली पुरताच भागवतात. ती कला आहे हे मला वाटतं की प्रत्येक कलावंताला तेव्हाच कळतं जेव्हा त्याला योग्य रसिक मिळतो. योग्य रसिक म्हणजे तुम्हाला चुकीचा रसिक मिळू शकतो की तुम्हाला खूप चण्या झाडावर चढवून तुम्ही जे चुकीचं करताय त्यालाच वा म्हणतो. तर त्याच्यासाठी मला वाटतं की एक समीक्षक मिळणंही खूप गरजेचं असतं. रसिक आणि समीक्षक हे दोन्ही अत्यंत योग्य टप्प्यावरती मला मिळत गेले. म्हणून म्हणजे मी जेव्हा आताही सांगतो की खूप जणांनी मला हे चांगलं करतोस ते मग लिही अजून कर, पण मला आठवतं की मी जेव्हा टिपरे लिहित होतो आणि एक सिनेमा येऊ घातला होता तेव्हा मी कोकणात गेलो होतो तर बाबांबरोबर होतो, तर तिथे एक गृहस्थ भेटले, म्हणाले की अच्छा बरं तर हा माझा मुलगा काय तर टिपरे लिहितो, बरं आणि पोटापाण्यासाठी काय करतो असं येतो. तर एक सिनेमा पण लिहिले ते कळलं. पण आता ते प्रभावळकर वगैरे मोठ्या लोकांची ओळखी आहेत, तर मग त्यांच्या ओळखीने बँकेत वगैरे एखादी चांगली नोकरी बघा, मग काय शनिवार रविवार सगळं करता येतो की सुट्टी असते बँकेला वगैरे. तर मला हे वाटलं की त्यातली व्यवहाराची बाजू समजावून देणारा एक समीक्षक मला भेटला. म्हणजे त्या ते जे होते म्हणजे जसं पुलंचे अंतु वरवा होते तसे ते कोकणी माणूस होते, पण मी त्या घटनेकडे नाण्याची उलटी बाजू पण बघितलं की तुमचं कौतुक करणार आहे त्याच्याबरोबर एक समीक्षक आहे की बाबा ही एक व्यवहाराची बाजू आहे याच्याकडे पण बघ. म्हणून म्हणतो की दोन्हीही आयुष्यात योग्य वेळी तुम्हाला मिळणं खूप महत्वाचं आहे, जे मार्गदर्शनही करतील आणि तुम्हाला दादही देतील. वा वा वा, तू एक रसिक आणि एक समीक्षक योग्य वेळी भेटायला पाहिजे. त्याचा अर्थ व्यक्त करणारी तुझी एक फार सुंदर कविता आहे, ती आमच्यासाठी सादर कर ना प्लीज. हो हो हो, एक सेकंड. तुम्हाला कविता पाठ नसतात?
नाही कारण सतत गाणी करत असतो ना शब्द आणि विसरतो ते बरं आहे त्यामुळे मी काही छान दिले वगैरे असं माझं राहत नाही. तो नवा संघर्ष कोरी पाटी करून सुरू होतो आणि काय झालं एखादा शब्द मागे पुढे झाला तर ऐकणारे लोक म्हणतात अहो असं नाही ते असं आहे म्हणून कारण त्यांनी ते खूप वेळा वाचलेलं असतं. असं आहे की त्यानं कागदावर लिहिलं भूकेनं कासावीस झालोय. एक सेकंड ना त्यांनी कागदावर लिहिलं भुकेनं कासावीस झालोय. त्यानं कागदावर लिहिलं भुकेनं कासावीस झालं. बाईंनी शुद्ध लेखन पाहिले म्हणाल्या भू ऱ्हस्व वी दीर्घ जा दहा वेळा लिहून काढ. बाईंनी शुद्ध लेखन पाहिलं त्या म्हणाल्या भू ऱ्हस्व वी दीर्घ जा दहा वेळा लिहून आण. आईनं त्यात भावना पाहिली. पोटाशी घेत म्हणाली काय देव बाळा खायला. पोटाशी घेत म्हणाली काय देव बाळा खायला. समीक्षक हा बाईंसारखा असतो आणि रसिक आईसारखा. वा 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 दोघेही महत्वाचे कारण एक चुकलेली वाट दाखवतो आणि दुसरा ती चालण्याचं बळ देतो. वा क्या बात है यार. तर मला वाटलं की हे दोन्ही योग्य वेळी मिळाले तर कलाकार घडतो त्यामुळे त्या दोघांनाही त्याचं श्रेय आहे नक्कीच. तू मगाशी टिपरेंचा उल्लेख केला कोणातल्या त्या काकांनी दिलेला आयुष्यभर उपयोगी पडणारा व्यवहाराचा सल्ला त्याची आठवण सांगितली तर टिपरे चकटफू सारेगम च तू काही शेड्यूल पहिली एक दोन शेड्यूल लिहिलेले आहेत. टिपरेच्या नंतर मालिका लिहिताना तू कधी दिसला नाहीस आम्हाला त्याचं काय कारण आहे. त्या दरम्यान मला असं वाटतं की डेली सोप नावाचा एक प्रकार सुरू झाला की रोजची मालिका दैनंदिन टेपरे कशी साप्ताहिक होते आणि मला मुळातच मोजकं काम करायला ज्याला अंत आहे असं काम करावं की ते संपावं कुठेतरी. तर तसं डेली सोप ह्या प्रकाराला तो हे नव्हता अंत आणि ते सातत्याने लेखन तिथे लेखक फार महत्वाचं नाहीये की एक ते सतत चालू राहणारं काहीतरी लिहित राहायचं मग त्याचे लेखक बदलतही असतात त्याला एक गोष्ट माहीत नसते. लेखकाला गोष्ट माहीत नसणं हीच सगळ्यात मोठी त्यातली त्रासदायक बाजू वाटली मला आणि मला वाटलं की याच्यातून बाहेर आणि तेच तेच करताना कुठेतरी नवीन गोष्टी टिपरे झाला मास्टरपीस झाला आता याच्यातून बाहेर येऊन नवं काहीतरी पाहावं सिनेमा सारख्या माध्यमाकडे आपण वळावं असं मला वाटलं. आणि मला वाटलं की तेव्हा ती सिरियल टॉपला असल्यामुळे मला स्वतःला अनेकदा चॅनलकडनं बोलावणं झालं की नवीन काय लिहायला आवडेल. मी म्हटलं की मला मालिका लिहायचीच नाही तर असंही विचारणं झालं की तुम्हाला मानधन काही अपेक्षित आहे का जास्त तर तसं आपण करू. तर तेव्हा मी सांगितलं की मला हा प्रकारच हाताळायचा नाही टीव्ही. तर तेव्हा अशी गोष्ट होती की म्हणजे माझा बाकी स्टेबल नव्हतं कुठे म्हणजे संघर्ष चालू होता हे करतोय ते करतोय. तर एक खूप जण म्हणाले की अरे तुला डेली सोप म्हणजे कायमचं स्थैर्य मिळेल तर ते तुला करायला काय हरकत आहे. तर म्हटलं जे मनाविरुद्ध गोष्ट आहे ती करण्यापेक्षा न केलेली बरी मी दुसरं काही करीन. तर मला आत्ता इथले खूप सिनियर चित्रपट क्षेत्रातले व्यक्ती आहेत ते म्हणाले की अरे मराठी सिनेमा आता कोणी पाहत नाही सध्या. मग तो काळ असा होता की इतका चालत नव्हता तर हे नाहीच चाललं तर तुला कधीतरी सिरियलकडे यावंच लागेल. तर मी म्हटलं नाही मग मी कोकणात जाऊन शेती करेन. तर मला पण माझ्या नशिबाने किंवा काय म्हणू की अगं बाई अरेचा सिनेमा पहिला आला त्याचे संवाद लेखन केलं गाणं केलं आणि नंतर ते सिनेमाचं मी चालू राहिलं आणि मला अजून म्हणजे आता 20 वर्ष होत आली असतील जवळपास मला टीव्हीकडे डेली सोप लिहायची पाळी नाही आली. तर त्याचं पण मला असं वाटतं नेहमी की तुम्हाला कुठेतरी ठाम जो नाही आहे तो तुम्हाला ठरवावा लागतो की मला कुठे नाही म्हणायचंय कुठे थांबायचं हे तुम्हाला जर क्लिअर असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण डेली सोपचा ट्रेंड सुरू झाला होता त्यावेळेला आणि मालिकांच्या लेखकांचे म्हणजे करिअर मधले सुगीचे दिवस होते. तुला थांबवायचं ठरवल्यावर मानधन सुद्धा वाढून हवंय का अशी विचारणा होती. हे सगळं बंद करताना कशाची भीती वाटली नाही. भीती या गोष्टीची वाटते नाही मला सतत या भीतीची गोष्टीची भीती जे मला आवडत नाहीये ते करत लागणं याच्यावर भीती नाही की त्याच्यात यश मिळतंय म्हणून ते करत राहायचं सतत. पण हे मला आतून मान्य नाही आणि तुम्ही जर आतून आनंदी नसाल तर हळूहळू तुम्ही त्या व्यवसायाला तिरस्कारू लागतो. कदाचित मी डेली सोप लिहित राहिलो असतो तर कुठेतरी आतल्या जी कुतरवड होती की मला हे करायचं नाही पण पैसे मिळतात म्हणून करत तर त्या माझ्या कलेशी प्रतारणा होत राहिली असती आणि मग माझ्यातला कलाकारही संपतात आणि एक ते मडकी बनवत राहतात तसं कुठेतरी झालं असतं. आणि इतर गोष्टी मला टॅप करून बघायचं होतं त्याच्या पल्याड माझ्यामध्ये एक तो फिरस्ता माणूस आहे की म्हणजे तो फकिरी वृत्ती म्हणतात तशी की मला मनाला येईल तेव्हा वाटतं की आता आपण कोकणात जावं पाऊस बघावा
आता इथे जाऊन फोटोग्राफी करावी आता, तर ते कुठेतरी त्या चौकटीत अडकणं मला नको होतं. तर त्यामुळे ती चौकट मोडून काहीतरी वेगळं करावं म्हणून मी ठरवलं की आपण मोकळं राहणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वा वा वा, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून दडून, हा जो पाडगावकरांनी म्हटलंय तो कुठेतरी आहे माझ्यातही. या प्रवासामध्ये पटकथा लेखक म्हणून अगबाई आरेच्या काम तुझ्याकडे आलं, पहिला चित्रपट तू स्क्रीन प्ले पटकथा डायलॉग डायलॉग संवाद, तर त्यातले त्यातलं गाण्यांचं काम तुझ्याकडे कसं आलं? गाण्यांचं काम म्हणजे मुळात त्याची गाणी लिहित नव्हते, श्याम अनुरागी नावाचे एक सिनियर आहे त्यांनी चमचम करताय बदन गाणं लिहिलं होतं, रंगा गोडबोलेंनी लिहिलं होतं. आणि मी कुठेही मला कवी आहे किंवा गीतकार हे माझ्यात कुठेच नव्हतं. त्याच्या आधी मी विडंबन गाणी लिहित होतो. म्हणजे माझ्यात पिंड कसं असेल तर मार्मिकमध्ये एक कॉलम लिहायचो जे प्रसिद्ध गाण्यांच्या चालीवरती राजकीय विडंबन गीत असं एक कॉलम होता. तर त्या चालीत बसणारं मी लिहित होतो, त्यामुळे त्या वृत्तात लिहिणं मला जमतंय मला माहित होतं. तर जेव्हा आणि केदारला माहित होतं, केदार दिग्दर्शक त्या सिनेमाचा, त्याने ती गोष्ट आणि सगळं केलं होतं आणि आम्ही बसून ते काम करत होतो. एक दिवशी तो मला अजय अतुलकडे घेऊन गेला आणि म्हणाला की हे ऐकवूयाला, आणि त्यांनी मला तो ट्रॅक ऐकवला, डा डी डा 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 डी डी डा डा, याला ट्रॅक म्हणतात आणि याच्यावरती शब्द लिहायचे. मग असं झालं की याच्यावर काहीतरी शब्द लिही आणि तर तो माझ्याकडे बघू लागला आणि तो म्हणाला की तू लिहिशील, कारण केदारच्या नाटकासाठी तू तू मिमी नावाचं एक नाटक होतं त्याकरता मी गीतलेखन केलं होतं, तेही त्याने मला प्रवृत्त केलं होतं की तुला जमेल म्हणून, जे प्रसंग तिथे होणार नाही ते गाण्यात करूया आपण. आणि तेव्हा मी ती उडती गाणी लिहिली होती, ते त्याचं संगीत अशोक पत्कीने केलं होतं. तर मला गाणं लिहायला जमतं याचा त्याला विश्वास होता की तू लिहू शकशील. मग त्याने मला ती अजयने सीडी दिली आणि जा याच्यावर लिहि, आणि त्याच्यावर ते अगबाई आरेच्याचं मनउदाहरण वाऱ्याचं हे माझं पहिलं गाणं आणि त्या गाण्याने मला गीतकार बनवलं. म्हणजे चालीवरती विडंबन गाणी लिहायची सवय असल्यामुळे केदारलाही तो कॉन्फिडन्स होता आणि इंडस्ट्रीतलं पहिलं गाणं लिहिलं. त्याच्यानंतर पण तुझी अनेक गाणी गुरु गाजली, पण गीतकार म्हणून करिअर सिरियसली निवडावं याच्यामध्ये तू जसं पत्की काकांचा काय उल्लेख करतो नेहमीच करतो, कारण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गाण्यांसाठी माझं कौतुक झालं. इव्हन याच्यातली बायगो बायगो की जी गाणी होती की नवरी आली जे गाणं बरेच जण अजय अतुल सोबत मी त्यानंतर बरंच काम आम्ही एकत्र केलं, प्रत्येक गाण्याचं कौतुक व्हायचं आणि मी तेव्हा सांगायचो की नाही हे कदाचित बाय फ्लूक झालं असेल. म्हणजे मला कारण त्यावेळेस मी अभिनय पण करत होतो, मी मॉडेलिंग करत होतो, मी अनेक गोष्टीत असल्यामुळे त्यातला एक भाग आहे आणि 100% यावरच आपण डिपेंड राहावं तर मला तेव्हा वाटत नव्हतं. कारण माझ्याकडे काय येतील, इतके गीतकार आहेत, इतकी माणसं लिहित आहेत सिंगर मंडळी, तर हा प्राण आपला असं मला कुठेतरी आत वाटवत. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी करत होतो. एकदा एका चित्रपटाच्या गाण्यांसाठी मी अशोक पत्कींनी मला बोलवलं होतं आणि मी गाणं दिलं आणि मला म्हणाले की उद्या आहेस ना तू, असं काहीतरी विचारलं की याच्यासाठी की संध्याकाळी, तर म्हणजे उद्या मी शूटिंग करतो, तर कसलं शूटिंग करतोय वगैरे झालं, तर मी अभिनय पण करतो. तर ते मला पहिल्यांदा म्हणाले की तुला काही करायची गरज नाही, तू फक्त गाणी लिहू शकतोस, कारण मी आतापर्यंत एवढी गाणी कंपोज केली, एखाद्या गाण्यामधला एकही शब्द न बदलावे लागणं असं तुझं लेखन आहे, तर तुझ्यामध्ये एक अस्सल गीतकार लपला आहे, तर तू याचा विचार करायला हवा. तेव्हा मी पहिल्यांदा विचार केला की खरंच हे करायला हरकत नाही, म्हणजे तुम्हाला आतून जेव्हा वाटतं, कारण एखादा तुमचा शेजारी सांगतो की अरे तू छान तुझं पोरगं खेळतंय क्रिकेट, तर त्याला घाल की क्रिकेटमध्ये, तर ते त्याचं प्रेम असू शकतं किंवा शेजार धर्म असू शकतो, पण प्रत्यक्ष तेंडुलकर किंवा रमाकांत आचरेकर तुम्हाला सांगतील की तुझ्या एक बॅट्समन लपलाय, तर ते सिरियसली घ्यायलाच हवं, नाहीतर तुम्ही चुकता आहात. तर ते पत्की काकांनी मला सांगितलं ते शब्द मी फार मनावर घेतले आणि मग मी सिरियसली गीतलेखनाकडे, कारण आधी आली ऑफर तर नाही मला नाही जमणार ते असं मी करायचो आणि लोक मागे लागून नाही नाही तू लिहिच, त्यानंतर मी सिरियसली लेखन सुरू केलं गीतलेखन. वा वा, मग या निमित्ताने पत्की काकांना तमाम रसिकांच्या वतीने आम्ही खूप मनपूर्वक धन्यवाद देतो की एक असा बहारदार प्रतिभावंत गीतकार तुम्ही या इंडस्ट्रीला दिला. की गुरुनी ते सिरियसली घ्यावं आणि अनेक पुढे सुंदर सुंदर गाणी त्यांनी लिहिलेली आम्हाला मिळाली. गुरु गीतकार म्हणून कारकिर्द करत असताना तुझ्यावरती लेखनाचे किंवा ऐकण्याचे कोणाकोणाचे संस्कार झालेले आहेत? लेखनात म्हणाल तर बरीच मंडळी आहेत आणि मुळात काय होतं की मला याचं शिल्प पुन्हा ते जातं की निरीक्षणाचं जे आहे की बघायला शिकवलं, त्यांचा सल्ला होता की सातत्याने पाहणं आणि पाहताना सिनेमा पाहताना तो सिनेमा पाहणं
नाणावात बारक्यावा सकट पाहणं, आणि मग ही एक एक गोष्ट होत गेली. आणि दुसरी गोष्ट, गीतकार म्हणून मी श्रेय देईन, कारण माझ्या काळात असं नव्हतं की सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे किंवा गुगलवर सर्च मिळते. बरोबर. तर मग काही मंडळींचा मी ऋणी आहे, ती वेगळीच मंडळी आहेत. म्हणजे त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे आकाशवाणी आहे, की लहानपणापासून सतत रेडिओ सकाळी मंगल प्रभात ते रात्री मला वाटतं बेला के फूल किंवा नाट्यपराग लागायचं उशिरा मराठीवर, या सगळ्यांनी कानांवर संस्कार केले. म्हणजे उत्तमोत्तम गीतकार कवी, आणि तेव्हा भावकविता होती, भावगीत होती, त्यामुळे पाडगावकरांसारखी मंडळी नाही, काय फक्त सिनेमाचीच गाणी वाचतात, भावकविता हा प्रकार नाही. तर खळे काका जे कळले किंवा त्यांचे शब्द, आणि ते शब्द कानावरून जायला लागले, आणि त्यातून चांगले शब्द काय, चांगलं काव्य हे हळूहळू कळायला लागलं. तर मला वाटतं की रेडिओचा मी फार ऋणी आहे, कारण चांगले काय ऐकायचं. तर मी एक वाक्य नेहमी म्हणतो की रेडिओने माझ्या कानांना पापण्या दिल्या. पापण्या म्हणजे काय, ती कधी ते मिटून घ्यायचं, हे मला याच्यासाठी मी रेडिओचं आजन्म ऋणी राहील. वा. आणि याच्या पलीकडे अनेक माणसं, म्हणजे काही लोक, मी एक सगळ्यात मोठी गोष्ट सांगेन की मी जिथे शाळेत होतो, येताना वाटेत एका पुस्तक आवड होती वाचनाची, तर एका रद्दीवाल्याबाशी थांबायची, तर मला उशीर झाला तर घरच्यांना कळायचं की हा बहुतेक तर रद्दीवाल्याकडे बसला असेल. आणि तिथे मग त्या काळात ती सगळी पुस्तकं, सुरुवातीच्या काळात चांदोबा असेल, हे असेल वाचनाची आवड, आणि मी अबोल होतो आणि मित्र शून्य असल्यामुळे खेळायचो नाही, सतत ते वाचनात असायचो. तर मग त्या रद्दीवाला कळलं की हा मुलगा घरी न जाता इथे बसतो आणि मग ओरडा खातो, तर तुम्ही मला दिसल्या ती पुस्तकं काढून ठेवायचं हे घ्या. आणि तिथे माझा हळूहळू प्रवास सुरू झाला, म्हणजे ते अगदी बाबुराव वर्नाळकर, गुरुनाथ नाईक, सुभाष शिरवळकर पासून जयवंत दळवी, तेंडुलकर, अशी सगळी माणसं हळूहळू म्हणजे त्यांच्या हातात माझं बोट दिल्यासारखं त्या रद्दीवाल्याने दिलं, त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहील. त्याच्यानंतर हिंदी वाचन मला कसं आलं, तर माझे कोणी हिंदी मित्र नव्हते, घराला एका पिठाच्या चक्कीमध्ये ते ठाण्याला पाठवतात संध्याकाळी दळण आणायला, तर तिथे एक तो पांडेजी काका एक माणूस होता, तो चक्कीवाला नशिबाने त्याला वाचायची आवड होती, तर त्याच्याकडे वेदप्रकाश शर्मा किंवा त्या काळातले जे जेवढे गाजलेले लेखक त्यांची उपन्यास तो वाचायचा, आणि मला वाचायची आवड असल्यामुळे मग तिथे नंबर ये पण काय करा, मी ते नंतर असं वाटलं की माझा डब्बा तयार आहे दळणात, आणि पण मी जात नाही, त्याला कळायचं की हा वाचत बसतो मुलगा, मग तो म्हणायचा बेटा ले जावा. तर तिथून मी हिंदी पुस्तकं वाचलो, तर ही माणसं वेगळीच, ज्यांनी संबंध नाही साहित्य किंवा कुठल्या क्षेत्राची, त्यांचे ऋण आहेत मला की त्यांनी मला वाचतं केलं, चांगलं साहित्य त्यांच्यामुळे मला वाचता आलं. वा वा वा. आई वडील आजोबा हे तर आहेतच माझ्या घरामध्ये, वाचनाचा एक मुळात मी वाचायला लागलो याचं कारण तेच आहे. मी टिपरेत जसं बोललो होतो की सकाळी पेपर आल्यावर जो पानं खेचून घेतात सगळी भाव, तर तसं होतं आई बाबा मी आणि बहीण आमच्यामध्ये, तो सकाळचा पेपर आला की तो पेपर पूर्ण वाचल्याशिवाय पुढची कामं नाहीत असं ते होतं. त्यामुळे वाचनाचा संस्कार, बाबा सतत वाचायचे, आईला अजून वाचायची आवड आहे, म्हणजे ह्या एजमध्ये ती तिला मालिका वगैरे पाहायचा छंद नाही, ती काम झालं की त्या रॅकमधलं एक पुस्तक काढते आणि वाचत बसते, तर त्यामुळे वाचनाची ही आवड आहे. आणि मग दुसरी गोष्ट, आजोबा आध्यात्मिक वाचायचे, बाबा वाचायचे, तो एक घरात ती म्हणजे गाथा वाचली, दासबोध वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, हे जे वाचन पारंपरिक घरात होतं, तर त्या वाचनाने शब्द आणि छंद या दोन, म्हणजे एक मीटर असतं गाण्यात, करेक्ट, तर तो जो छंद आहे कवितेतला तो, कारण गंमत आहे की शाळेमध्ये मला कविता आवडायची नाही, पण अशी जर वाचलं, म्हणजे सुंदर ते ध्यान हे जर कविता म्हणून तेव्हा वाचलं कळलं नव्हतं, खळे काकाने त्याला चाल लावल्यावरती आवडायला लागलं, कारण ही तीच कविता की हे जे आहे, कारण तिथे तो प्रश्न नव्हता अमुक मार्गाचा, तिथे त्याचा आनंद घेणं होतं. आणि जेव्हा कुठलंही काव्य आनंदासाठी वाचलं जातं तेव्हा, आणि चिरफाड करून जेव्हा प्रश्न असतो तो 8 मार्काचा, तेव्हा त्याच्याकडे बघायची दृष्टी तशी असते. तर मला वाटतं की हे त्यातला गोडवा हा तसा सापडत गेला, त्यामुळे आई बाबा आजोबा ह्या मंडळीने जे वाचन केलं, कानावर संस्कार झाले, ही सगळी मंडळी, आणि रेडिओवर माडगुळकर, केबुडकर ही मंडळी होती सगळी. वा वा वा. त्यामुळे आई वडील आजोबा सगळे काका मामा, अगदी घराच्या कॉर्नर वरचे रद्दीवाले काका, गिरणीवाले पंडितजी भैयाजी, सगळ्यांचं ऋण फार कृतज्ञतेने गुरु तू व्यक्त करतो आहेस, की जेव्हा अनेक लोक दुसऱ्यांच्या कवितेखाली आपलं नाव लिहून फॉरवर्ड करत असतात अशा काळामध्ये, या सगळ्या लोकांबद्दल तुला इतकी मनात कृतज्ञता आहे, फार बरं वाटलं मित्रा. या प्रश्नाच्या पुढे आपण जाताना, तू पुस्तकांचं ऋण व्यक्त करणारी एक कविता लिहिलेली आहे, ती या मैफलीमध्ये आमच्यासाठी सादर करावीस अशी. हो हो हो, नक्कीच.
एकच मिनिट थांब, उगा तो फोन असतो, जरा बंद करतो. सर कर ना, नो प्रॉब्लेम. मिलिंदराव, त्यांची एक कविता म्हणजे गुरु ठाकूर यांची कविता, मला वाटतं विजना करंदीकर का अशा कोणाच्या तरी नावानं अजूनही समाज माध्यमात फिरते. हो हो. आणि गुरु ठाकूरांनी ती लिहिली आहे, गुरु ठाकूरांना सांगावं लागतं की ती माझी कविता आहे. हो, असं अलीकडच्या काळात समाज माध्यमात अनेक खोटे कवी पण निर्माण होतात. यांच्या बाबतीत उलट झालं, यांची कविता एका अतिशय मोठ्या फारच थोर अशा कवीच्या नावानं फिरायला लागली. हे त्याला पण एक नसीब लागतं ना असं घडायला. खरंय खरंय, त्याच्याबद्दल गुरु विस्ताराने बोलेल. ती सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या नावाने फिरायला लागली, मग विंदा करंदीकर सरांच्या नावाने फिरायला लागली. असे जग असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर ती कविता. पुस्तकांची कविता आधी ऐकू, मग त्या आठवणीकडे पण, त्या आठवणीकडे आपण बोलूया. नक्की नक्की. कारण या वाचनाचा बोल आपण त्या पुढच्या याच्याकडे जाऊ ती, मला आता पटकन. ठीक आहे. आता कन्होराम सरांनी जो प्रश्न विचारला होता, स्वतःची कविता जेव्हा दुसऱ्याच्या नावावर आपल्याच व्हॉट्सअप वरती येते त्यावेळेला काय होतं, आणि एका खूप मोठ्या कवीचं नाव त्याला नावावरती ती येते, खूप मोठी गोष्ट आहे. आणि अनेकदा वेगवेगळ्या आधी सुरुवातीला असे जगावे छाताडावर ही जी कविता आहे, सुरुवातीला कोणीतरी केलं आणि मला हे अशा लोकांबद्दल काय बोलणार, म्हणजे की कुठला शहानिशा करता जे फॉरवर्ड होत आपल्याकडे, तर सुरुवातीला ती कविता कुसुमाग्रजांच्या नावावर काही दिवस जात होती, मग कुठेतरी ती बंद झाली कोणीतरी, आणि मग अचानक विंदा करंदीकर असं ते येऊ लागलं. आणि तुम्ही जर नीट बघितलात, म्हणजे ज्याला कळतं ते काव्य आहे कविता आहे, पण ते एक गाणं आहे, त्याला ध्रुवपद आहे आणि तीन अंतरे आहेत. तर त्यामुळे गाणं म्हणूनच लिहिलेली गोष्ट होती मी कोणासाठी तरी, आणि त्या काळात म्हणजे जवळजवळ फार वर्षापूर्वी, आणि त्या गाण्यात करण्यासाठी त्या संगीतकारांनी तेव्हा मला सांगितलं की छाताडावर हा शब्द बसत नाही गाण्यात, त्यात तो भय नाही, म्हणून कुठेतरी त्याचं दुनियेमध्ये असं रूपांतर केलं होतं. आणि ते एक वर्जन त्या माणसाकडं, कदाचित त्यातल्या कोणीतरी ते फॉरवर्ड केलं आणि ते सगळीकडे फिरलं, आणि आणि नंतर हळूहळू असं झालं की ते सुरुवातीला मला फार त्याचं आनंदही झाला की अरे वा आपलं लिहिलेलं काव्य लोकांना करंदीकरांचं वाटतं हा खूप, पण नंतर असं झालं की मला त्याचं वाईटही वाटू लागलं, कारण विंदांच्या कुठल्या कार्यक्रमात लोक ती त्यांची कविता म्हणून वाचू लागले, तर इतका मोठा काय म्हणतात की ज्यांना आपण भीष्म पितामह म्हणतो ज्यांना ज्या कवितेतले विंदा, तर त्यांचं काव्य असं माझी कविता त्यांचं म्हणून वाचावं हा अर्थात अपमान आहे, म्हणजे माझ्याकडे पुन्हा नकळत होतं असं व्हायला लागलं. आणि मग मी काही लोकांना ते सांगितलं की असं नाहीये वगैरे, पण मग लोक मग तुम्ही काय पुरावा तुमच्याकडे किंवा तुम्ही, आणि लोक भांडूच लागले. नशीब योगायोगाने बालभारती सातवीच्या पुस्तकात त्याच कवितेचा समावेश झाला, आणि आता ती सातवीच्या पुस्तकात अभ्यासक्रमाला आहे. पण याचं फार वाईट वाटतं की लोक कुठलीही शहनिशा न करता ती गोष्ट फॉरवर्ड करतात त्याच्यात, आणि मग म्हणजे कोणाला सांगितलं जरी की हे अमुक अमुक त्यांचं नाही, ठीक आहे कविता बघा कवी काही फरक पडत नाही इथपर्यंत लोक. तर मला एका गृहस्थांचे आठवण सांगायला आवडेल की त्यांनी मला विचारते सिनियर गृहस्थ हो, त्यांनी मला विचारलं की अहो ही अशी अशी कविता आहे ही विंदांची की तुमची, हा मला प्रश्न पडलाय. तर मी म्हटलं मलाही प्रश्न पडलाय, तुम्ही जरा विंदांच्या पुस्तकात बघून सांगाल का ती कुठल्या पुस्तकात आहे. बर, तर त्यांना ते चॅलेंज वाटलं, त्यांनी 5-7 दिवसांनी काय केलं की मला म्हणाले की मी सगळे काव्यसंग्रह आणले आणि वाचले, पण मला ती सापडली नाही कुठे. तर मी त्यांना म्हटलं की नसणं आहेच सापडणार कारण ती माझी आहे, मग तुम्ही हे आधी का नाही सांगितलं. तो म्हटलं त्यानिमित्ताने तुम्ही विंदा वाचलेत म्हटलं, आणि एकदा विंदा वाचलेला माणसाचा घोळ होणार नाही, इतका मोठा कवी हे असं नाही लिहिणार, भले ती चांगली असेल पण त्यांची एक शब्द कळा होती, त्यांचा एक दर्जा होता. मी कितीही झालं तरी मी गुरु ठाकूरच आहे, त्यामुळे जो असल विंदांचा वाचक आहे तो ही चूक करणार नाही. तो म्हणाला थँक्यू, मला कळलं की ते त्यांनी काय काय केलं तुमच्या निमित्त. तर हा असं होतं बऱ्याचदा. गुरु ती कविता आमच्यासाठी सादर करणार. कविता आम्हाला ऐकायला आवडेल. कविता अशी की असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वा, असे जगावे छाताडावर
आव्हानाचे लावून तर नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होते. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. वा, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावणी सांगावे ये आता बेहतर, नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आणि शेवटचं कडवं आहे की करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखूनही नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अप्रतिम, खूप सुंदर, थँक्यू. ही कविता खूप लोकांमध्ये लोकप्रिय आहे, म्हणजे खूप त्याच्या पारायण होतात. हो हो हो, अशा तुमच्या अनेक कवितांची पारायण होतात, पण ही त्यातली एक लोकांची खूप आवडणार. हो हो, नाही अजूनही नेटवरती सर्च केलं ना तर विंदा करंदीकरांचे फोटो सगळं. हा, कारण कोणी एकाला काय होतं की आपल्याकडे कलावंत खूप आहेत, म्हणजे एकाला वाटलं की हे नुसतंच नाव कशाला, ते मोबाईल वर एडिटिंग होतं, मग माझे मी फोटोही टाकेन, मग मी त्याला सजवेन, असं करत करत ते. पण ज्यांना हे कळलं, एक दोघांना मी ते मेसेज केला होता वेबसाईट वर, तर ते म्हणाले सॉरी मला कुठून तरी आलं होतं, मी ते आणखीन डेव्हलप केलं. तर प्रत्येक जण त्याचं माझं थोडस असं भर घालत गेलं. मला तुमचं उत्तर जास्त आवडलं की माझी कविता माझी आहे हे खरं आहे, पण हा माझा जेवढा सन्मान आहे तेवढाच विंदांना पण हा अपमान वाटणार नाही. अहो, कारण मला सगळ्यात वाईट वाटलं की त्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी काही त्यांचं सादर करा, तर काही लोकांनी स्टेजवरून सादर केली, म्हणजे त्यांना त्यांचं साहित्यच माहित नव्हतं जवळपास, की हा नेटवर सर्च मारा. आणि म्हणून मी आता वर्तमानपत्राचं परत मी हा मुद्दा म्हणतो की आता लोक म्हणतात पेपर कशाला हवा, नेटवर सगळं मिळतं, पण वर्तमानपत्राला कोणीतरी जबाबदार असतो आणि एक रिसर्च असतं त्याच्यावर की ही हे जे मांडले हे चुकीचं नसणार. नेटवर त्याला कोणी वाली नसतो, हे खरं आहे का, त्याची सत्यासत्यता काही नसतं, त्यामुळे तो एक गोंधळ आहे आता अजूनही. वा वा, तू या सगळ्या प्रवासामध्ये खूप एक काय म्हणावं त्याला, तुझी एक खूप मोठी अचीवमेंट आहे, एक शिरपेचा मध्ये मानाचा तुरा आहे, तो म्हणजे नटरंग चित्रपट. हो, पटकथा, संवाद, गाणी आणि अभिनय सुद्धा. तर आम्हाला त्या नटरंगच्या आठवणी ऐकायला आवडतील, कारण त्याच्यामध्ये लोकसंगीतामधले सगळे फॉर्म्स तू सगळे फॉर्म मी हाताळले होते. हो हो हो, ते मला वाटतं ते वर्षच फार इंटरेस्टिंग होतं, की एका वेळी मी लोकसंगीताचं फार असं माहिती नसताना माझ्याकडे ते काम आलं, मग मी त्याचा रिसर्च केला, म्हणजे ते एक अभ्यासाने प्रगटावे नातरी झाकवून असावे, हे समर्थ रामदासाने जे म्हटलंय की तो लावणीपट असंही झालं होतं की अरे आता कुठे तमाशापट वगैरे कोणी बघत नाही, आता तरुणाई डिस्को बघते हे बघते. पण ते आमचं असं ठरलं की रवी अजय तुलमी की जर करायचं तर 100% करू, लोक नक्की दाद देतील. आणि मग त्याचं रिसर्च करण्यात आलं, मग त्या काळातली लावणी कशी लिहिली जाते आणि त्याच्यामध्ये सगळे गण गवळण बतावणी कटाव हे सगळे प्रकार त्यात हाताळलेत. आणि मग कोणीतरी म्हटलं की आता फक्त पोवाडा राहिला, आणि योगायोगाने त्याच वर्षी शिवाजीराजे भोसले आला आणि त्यातला पोवाडाही मी लिहिला. तर ते एक वर्ष असं होतं की मी लोकसंगीतातले सगळे प्रकार हाताळले होते. वा वा, पण हे करताना तू कोणाला फॉलो केलंस, काही कोणाचा विशिष्ट, म्हणजे आता तमाशा प्रधान चित्रपट होता, गुणा कागलकरची कथा होती, त्याची जी शब्दकला आहे गाण्यांची, त्याच्यासाठी पैकी कोणाचा अभ्यास केला पूर्वसुरींपैकी? कारण तेव्हा तमाशापट सतत आधी मी लहानपणी बघितलेले, शनिवारी जे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर दाखवायचे सतत, सातत्याने अशी साताऱ्याची तरा थोरातांची कमळ आहे, ते इतके होते. आणि मग ते ती भाषा त्यातला तो पोत एक होता पाटील आणि सगळं. मग माडगुळकरांच्या काही लावण्या, तर खेबुडकरांच्या प्रचंड लावण्या, पिंजरा वगैरे. पण त्याच्याही आधी असं झालं की जी पारंपरिक लावणी आधीची आहे, म्हणजे राम जोशी असतील, पठ्ठे बापूर, ती अभ्यासावी, कारण तो जुन्या काळातला माणूस आहे, मग सिनेमात नंतर लावणी त्याच्या आधीचं. तर थोडी मी रिसर्च केली, ती लिहायची पद्धत काय असेल, म्हणजे यांनी काय लिहिलं, शायरांनी कशा प्रकारे लेखन केलं, आणि मग त्यातला भाषेचा तो पोत सांभाळून घ्यायचा, म्हणजे छबीदार सुरत देखणी नार हिरकणी जोडून गुलदार, हा जो प्रकार आहे हा एक
वेगळा काव्य प्रकार आहे, तर तो त्यातून मी मांडायचा प्रयत्न केला. तर तो ही सगळी मंडळी थोडी थोडी मला उपयोगी आहे. मी कशा प्रकारे लावणी मांडावी कशा प्रकारे, आणि त्याच्या पलीकडे सगळ्यात मोठी गोष्ट, अभ्यास जरी तुम्ही केला असेल, याच्यातली सगळी गाणी मी चालीवर लिहिली होती. त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की मी एक लावणी लिहिणार त्याला चाल लागेल, ते चालीवर लिहिताना एक वेगळी दुहेरी कसरत होते. तर तो एक झाला प्रकार, पण ते सगळं पार पडलं. वा वा, नाही हे सगळं पार पडलं. तू आधी शब्द की आधी स्वर? नाही, खरं तर आधी शब्दच असावेत, कारण शब्द असताना काय होतं की तुम्हाला सात रंग दिले आहेत आणि आता इंद्रधनुष्य काढा, तर तो खूप चित्रकाराला खूप छान वाटतं. पण जेव्हा आधी चाल येते तेव्हा त्याच्याकडनं एक रंग काढून घेतलेला असतो की तुला ह्या चौकटीतच लिहायचंय, शेवट आकारांत पाहिजे, सुरुवात इकारांताने झाली पाहिजे, आणि सात शब्दामध्ये ही पहिली वळ बसली पाहिजे, पुढच्या ओळीत पाचच शब्द हवे. तर ती खूप मोठी कसरत होते. म्हणजे ते अक्षरशः तुम्ही सुतारकाम करत असता आणि वाटताना वाटलं की म्हणजे ते सिझरियन बेबी आणि नॅचरल डिलिव्हरी वाटावी वगैरे म्हणतात ना, तसं तसा प्रकार थोडासा असतो तो. आता तू सांगितलंस की नटरंग मधली सर्व गाणी चालीवर लिहिलेली आहे. हा, तर अजय अतुलचं काय अक्षर होतं? संगीतकारांचे अक्षर असतात चालीवर लिहायला सांगताना, लालाला. हा, लाला लाला असतं किंवा वाजलेना बारा, हा हुक शब्द जो आहे तो अजय अतुल ने दिला होता. जी लावणी आहे वाजलेना बारा होता, मग तो गाण्यात बदलून वाजले की बारा असं झाला. तर हुक लाईन देणं, कारण काय होतं की ती हुक लाईन डोक्यात ठेवून बऱ्याचदा संगीतकार चाल बनतो. जसं कजरारे कजरारे तरी कार्यकारे नाही ना, हे आपल्याला माहिती, शंकर महादेवांनी गुलजारांना दिलं होतं असं. हा, तर ते तू संगीतकार एक डोक्यात ठेवून की हे आहे हे तुम्ही घ्या पुढे, म्हणजे तुम्हाला हवं तर घ्या, नाही तर. पण रवीचा आग्रह होता की नाही ते शब्द हवेच आहे, तर त्यामुळे मग असं होतं बऱ्याच वेळा. चाल ऐकल्यानंतर किती वेळ लागला सगळं लिहायला? संघर्ष मोठा होता तो सुचण्याचा. हो हो, प्रत्येक गाण्यात, काही काही गाणी मला वाटतं सगळ्यात कमी वेळात झालेलं गाणं असेल तर खेळ मांडलं होतं, त्याचं श्रेय त्या चालीलाही जातं. कधी कधी काय होतं की चाल शब्द घेऊन येतो, म्हणजे त्याच्यातली वेदना आहे, दीर्घ वेळ गाणं, कुठेतरी हळुवारपण आहे, तर तसे शब्द तुम्हाला येत जातात. अर्थात तुमचा शब्दांचा रियाज असणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या ह्याच्यात ती अजयने चाल दिली होती, आणि मी घरी पोचेपर्यंत, ओशिवऱ्याहून बोरिवलीला पोचेपर्यंत मला त्याचा मुखडा सुचला होता, तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही. आणि त्यातही असं ठरलं होतं की ते नुसतं सिनेमाचं गाणं न करता गुणा कागलकर हा वेगळा संघर्ष करतोय काहीतरी, तर असा वेगळा संघर्ष चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी शोधायला जाणार प्रत्येक कलावंताचं ते गाणं असावं. तर त्या त्याचं दैवत ती कला आहे, तर त्यासाठी त्याचा संघर्ष हे त्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं अर्थात अजय गोगावले या माणसाच्या आवाजात एक दैवी जादू आहे काहीतरी. त्याच्या आवाजातनं तिथे तो गाताना त्याचे डोळे भरून आले होते, रडला होता, परत परत थांबत होतो आम्ही आणि सगळ्यांचे डोळे भरून. तर ते शब्दांसोबत सगळं सूर, आणि मला वाटतं कुठलंही गाणं एक उत्तम टीमवर्क असतं. जर 100% प्रत्येक जण देत असेल ना ते, त्याशिवाय गाणं नाही होत. नुसते शब्द आहेत नाही होत गाणं, नुसते शब्द असेल तर कविता होते, पण गाणं त्याला सूर लागतो आणि एक स्वर घशातून ज्या गळ्यातनं ते उमटत, तर प्रत्येक माणूस त्यात असतो. वा वा, या निमित्ताने मला सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगायला आवडेल की त्या वर्षी जी गौरवला गुरुच्या 3 गाण्यांना नॉमिनेशन होतं, नटरंग साठी आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधल्या गाण्यासाठी, तिन्ही मला 13-13 कॉम्पिटिशन असं कोणीतरी म्हणाला होतं. करेक्ट 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 गुरु. काही काही रसिकांचे पण प्रश्न येत आहेत, ते पण आपण मध्ये घेऊ. हो हो हो, किरण कोल्हटकरांनी फार सुंदर प्रश्न विचारलाय की अनेक कला प्रकारात आपल्याला गती आहे, हा निसर्गाने बहाल केलेला गुण वाटतो की निर्धाराने केलेली कला साधना आहे, कृपया सांगावं. मुळात निसर्गाचे आभार मानायलाच हवे, कारण मुळात तुम्हाला जे दिला अवलोकन शक्ती, उत्तम बुद्धिमत्ता, हे सगळं त्याने त्याने रिसोर्सेस, म्हणजे मला त्याने पिसारा देऊन पाठवलं म्हणून मी मोर म्हणून नाचू शकतो. पिसाराच नसता तर प्रॉब्लेम झाला असता, तर त्याचे पहिले आभार. आणि मग त्या ज्याच्यात जायचं त्याचा सखोल अभ्यास करणं जे आहे ते माझ्या हातात. म्हणजे जेव्हा मला वाटलं, प्रत्येक काम जेव्हा आलं तेव्हा त्यातलं मला काही येत नव्हतं, मला ढकलण्यात आलं होतं. पण हातपाय मारत राहणं हे तुमचं काम असतं, आणि ते अचूक दिशेने मारणं, कारण ती दिशा चुकू शकते. तर ह्या दोन्ही गोष्टींचा मेळ होता, आणि त्या त्यावेळी मार्गदर्शन करणारी सगळीच माणसं, म्हणजे जेव्हा मला ह्यात कर, म्हणजे अगदी अमुक करायचं, लावणी करायचं, कडे जाऊ, कोणाला विचारू, तर ती कोणीही स्वार्थ न ठेवता मला सांगत गेले की अरे हे नाही असं नाही असं कर, किंवा अमुक अमुक तुला हे पाहिजे का, अमुक वाद. म्हणजे जेव्हा मी कॅरेक्टर एखाद्या
असेल तर मी जेव्हा कॅरिकेचर करायचो, पुन्हा तीच आठवण आहे की मला वाटलं की व्यक्तिमत्व कशी शोधावी, तर मला सांगितलं की व्यक्ती आणि बाल्यवास तुला कॅरेक्टर कळतील, त्यांचे बारकावे कळतील, तर हे सांगणारा माणूसही माझा गुरु होत आहे. तर ती ती माणसं भेटत गेली त्या त्या वेळेला, त्या सगळ्यांचे तुम्ही ऋणी असायलाच हवं, कारण एकटा माणूस काहीच करू शकत नसतो. तू आत्ता चालीवरती गाणी लिहिताना एक शब्द वापरला की नॅचरल डिलिव्हर्ड बेबी आणि सिझरीन करून जन्माला आलेली हो बेबी, हो हो तर हा एक लिरिसिस्टचा गीतकाराचा संघर्ष असतो. तर असं गाणं तुम्ही लिहिलेलं असतं आणि ते अवॉर्ड घेताना तुम्हाला काय काय आठवतं, काय वाटतं? हा पहिल्यात सगळ्यात आधी तर या सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतातच की ह्या या लोकांनी केलंय, पण त्याच्या पलीकडे कवीला गीतकार म्हणून अवॉर्ड घेताना एक एक खंत पण असते. मी एका कवितेत ती लिहिली आहे, ती वाचून दाखवतो मी. जरूर जरूर. त्याचबरोबर मला नंतर एक कविता म्हणून तुम्ही वाचताय म्हणून मला तुम्हाला एक विचार असं वाटतं, कवी म्हणून आपण, कवी किंवा गीतकार म्हणून आपण जेव्हा काही रचना तयार करतो, गीतकार म्हणून रचना करताना किंवा चांगली कविता जी असते त्या कवितेला सुद्धा एक स्वरांचं अस्तर असतं. हो हो, त्याला एक त्याची म्हणून एक इनहेरंट चाल असते, ती कवीची चाल असते, ती त्या संगीतकाराला बरोबर सापडते. मी हा संगीतकारांना प्रश्न विचारतो की तुम्हाला ज्याला ती चाल सापडते, म्हणजे खळे काका हे याचं उत्तम उदाहरण, अगदी लता मंगेशकर हे याचं उत्तम उदाहरण, त्यांना त्या कवितेतली चिकटून राहिलेली अस्तरासारखी चिकटलेली चाल सापडते. तुमच्या बाबतीत असं कधी झालं का की तुमचीच चाल संगीतकाराला कळली? नाही, आता मुळात शब्दांना चाल लावणारे संगीतकार फार दुर्मिळ झालेत. म्हणजे मी आत्ता म्हणतो की शब्दांना चाल लावणारा संगीतकार आणि डायनोसॉर हे दोन्ही प्राणी आता अस्तित्वात नाही. तर तो माझ्या मते आता काही मोजके डायनोसॉर आहेत. आता म्हणजे कौशल इनामदार एक आहे जो त्याला कवितेचा सेन्स आहे. अजित परब कधी कधी, कारण तो खळे काकांचा शिष्य असल्यामुळे तू शब्द पाठव. अवधूत गुप्ते बऱ्याच वेळा सांगतो, पण ते फार कमी वेळा असं होतं. आणि मग कधी कधी काय होतं, तुम्ही म्हटलं ते ह्या कवितेत आहे पुन्हा, की तुमची एक लपलेली चाल असते आणि ती जाते तेव्हा कवीला एक खंत असते. ती अशी आहे कविता की डाडा डिडीच्या तालावर सुरावटी येत राहतात बऱ्या वाईट चालीच्या, डाडा डिडीच्या तालावर सुरावटी येत राहतात बऱ्या वाईट चालीच्या, त्यांच्या रिकाम्या रकान्यात भावना माखलेले काव्य कोमताना माझ्यातल्या गीतकाराचा जेव्हा कस लागतो, त्यांच्या रिकाम्या रकान्यात भावना माखलेले काव्य कोमताना माझ्यातल्या गीतकाराचा जेव्हा कस लागतो, तेव्हा गुन्हेगार चेहऱ्याने तो माझ्यातल्याच कवीला शब्द मागतो, गुन्हेगार चेहऱ्याने तो माझ्यातल्याच कवीला शब्द मागतो. आणि मग झबल्यात बसत नाहीत म्हणून छाटले गेले बाळाचे हात, आणि मोज्यात मावत नाहीत म्हणून कातरली गेली तान्हुल्यांनी बोट, तर जे होईल त्या मातेच तसंच काहीस होतं माझ्यातल्या कवीचं, तसंच काहीस होतं माझ्यातल्या कवीचं. एखादं हळुवार काव्य, एखादं हळुवार भावगर्भ काव्य चालीच्या चौकडीत बेमालूमपणे बसवताना. आणि मग पुढे कधीतरी त्याच गीताकरता सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार स्वीकारताना, आणि मग पुढे कधीतरी त्याच गीताकरता सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार स्वीकारताना पात्रता असूनही चालीत बसत नाही म्हणून मुळासकट छाटल्या गेलेल्या कैक आशयघन शब्दांचा टाहो ऐकू येत राहतो मला माझ्यातल्या त्याच कवीला, टाळ्यांच्या कडकडाटातही अथक अविरत अव्याहत. किती वेदना तिथे टाळ्या वाजत असतात, आणि तेव्हा मला फील होतं की अरे ते मूळ शब्द किती छान होते आणि त्यांना आपण काढून टाकलं कारण ते चालीत बसत नाहीत. तर ती एक वेदना ठुसठुस कवीला असते. या निमित्ताने गुरु मला एक विचारायचंय की गाणी जेव्हा तू लिहितोस त्यावेळेला त्यातले शब्द जेव्हा बदलायला सांगतात तर त्याच्याकडे तू कसं बघतो? कवीच्या स्वाभिमानाला लागलेली ठेच म्हणून बघतो का व्यावसायिक गरज म्हणून बघतोस? आता त्याचं उदाहरण म्हणून नटरंग मधलं तू मगाशी खेळ मांडला उल्लेख केला, तर ते गाण्याची आठवण आम्हाला ऐकायला आवडेल त्यातल्या शब्दाबद्दलची. शब्द म्हणजे काय होतं की मला असं प्रामाणिकपणे वाटतं की शेवटी सिनेमा हे टीमवर्क आहे, की गीत आणि गाणं जेव्हा करतो त्या गीतकाराची इच्छा असते एक सुंदर गाणं द्यावं रसिकांना, संगीतकाराची तीच इच्छा असते. त्यामुळे इगो असं नसतं, जसं क्रिकेटमध्ये मॅच एखाद्या बॉलरला बॉलिंग नाही दिली तू तिसरं टाक म्हणून, तर कर्णधाराचा काहीतरी विचार असो, तसा दिग्दर्शकाचा विचार असो, त्याला माहित असतं की इथे हे हवंय,
त्यामुळे त्याची गरज म्हणून कधी कधी तो शब्द बदलावा लागतो आणि तुम्हाला जर ते पटत असेल, ते टीमवर्क छान असेल आणि तुमचं ट्युनिंग असेल तर तुम्ही तो बदलता. फार कमी वेळा असं होतं की एखाद्या शब्दासाठी तुम्ही अडून बसलायत कारण तुम्हाला त्याच्या मागची भूमिका इगो नाही तर काहीतरी भूमिका असते. जसं खेळ मांडला गाण्याच्या वेळी झालं होतं की भेगाळल्या भुईपरी जीण अंगार जीवाला जाळे, हे जे आहे तर भेगाळल्या भुईपरी हा गेय शब्द नाहीये, तो भेगाळल्या असं कसं तरी वाटतं ते. तर अतुल आमचं ट्युनिंग खूप छान होतं, अतुल मला बाजूला जाऊन म्हणला गुरु यार हा भेगाळल्या बद्दल ते काय कसं तरी वाटतं ते एकच शब्द, बाकी गोड गाणं लिहिलंय. तर सातत्याने रेकॉर्डिंग पर्यंत मी लावून धरलेलं की नाही यार तो शब्द बरोबर आहे कारण तो गुणा गागाळ तर शेतकरी दाखवलाय आणि शेतकऱ्याच्या दुःखाची परिसीमा म्हणजे भेगाळलेली भुई, तर त्याचं दुःख त्या एका मेटाफर मधनं त्या रूपकातनं मांडतोय. त्याचं सतत की तू यार तू छान देतोस तुला 10 शब्द सुचतील आणि तो सतत चालू होतो की बदल बदल. मग असं झालं की त्या रेकॉर्डिंगला आपण ते तसंच करू, गाणं छान रेकॉर्ड झालं सगळ्यांना आवडलं, पण आमचं ते चालू होतं हळूच की तो भेगाळले बघा आपण तो पंच करू. आणि नाना पाटेकर त्या बाजूच्या स्टुडिओमध्ये कशासाठी रेकॉर्डिंगसाठी आले होते त्यांच्या व्हॉइस रेकॉर्डिंगला, तर सगळ्यांनी त्यांना बोलवलं की आम्ही असं एक सिनेमा करतोय रवी वगैरे ओळख करून दिली आणि आत्ताच आम्ही एक गाणं रेकॉर्ड केलंय आणि त्यांना ते गाणं ऐकवलं आणि त्यांना फार आवडलं, ते कौतुक केलं जे तुझ्या आवाजात काय गंमत आहे काय म्युझिक आहे कोणी कोणी शब्द कोणी लिहिले, तेव्हा आमची ओळख नव्हती फार. तर त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं की हा गुरु आहे आणि त्यांनी मला जवळ घेतलं आणि काय शब्दात तू मांडलंयस यार इथे लागलं आणि तो भेगाळलेला शब्द आहे ना तो शेतकऱ्याचं दुःख म्हणजे एकदम थेट भिडलं. तर मी यांच्याकडे बघितलं की आता बदलायचा काय शब्द, तर त्यांची त्याची रिॲक्शन करेक्ट आहे तेच म्हणत होतो ही जी रिॲक्शन होते. तर मला वाटतं की ती भूमिका पटणं आणि तुम्हाला तुम्हाला जेव्हा खात्री असते की हे योग्य आहे तर मग आणि शेवटी काय असतं की शेवटी रसिक असतो, म्हणजे त्यांना नाही ते रसिक म्हणून ऐकलं तेव्हा आपण केलेलं काम आपल्याला कधी अरे हे करेक्ट आहे, तर ती असं कधी कधी तुम्हाला ते ठाम राहावं लागतं तुमच्या भूमिकेवर. वा वा वा. मला कविता लिहिणं आणि गाणी लिहिणं या दोन्हीमध्ये ऑफकोर्स आता बऱ्याच गोष्टी या गप्पांमध्ये उलगडत आलेले आहेत, तरी पण ही उत्सुकता आहे की या दोन्हीमध्ये चॅलेंजिंग काय किंवा फरक काय कविता आणि गाणी लिहिणं. दोन्हीचे स्वतंत्र आहेत, म्हणजे कविता म्हटल्यावर त्याचं अनेकच त्याचे प्रांत आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकता छंदात्मक कविता आणि गीत. पण एक उदाहरण म्हणून एक आपल्या रसिकांना पटकन कळावं म्हणून मी उदाहरण बऱ्याच वेळा ते मी घेतो उदाहरण कारण ते सगळ्यांना सहज कळतं की जेव्हा मी कवी असतो तेव्हा एखाद्या खूप छान श्रीमंत घरातली लाडवलेली एक मुलगी असतो की मला सांगण्यात येतं की जा बाळ आज तुझ्या हातचं काहीतरी कर आणि मग मी त्या स्वयंपाक घरात जातो आणि तिथे मी मला हवं तो डाळ रवा बदाम साखर जे घेतो एक शिरा बनवतो, तो शिरा उत्तम झाला तरी चालेल थोडासा गंडला तरी चालतो कारण मी बनवलेला माझा पदार्थ आणि मला हा अशा प्रकारे करायचा होता त्यामुळे तुम्हाला ह्याला दाद द्यावीच लागते. मग जेव्हा मी गीतकार असतो तेव्हा मी त्या घरातली सून असतो आणि मी जेव्हा स्वयंपाक घरात जातो तेव्हा मला सांगण्यात येतं की सासूबाईंना डायबिटीस साखर चालणार नाही, सासरे बुवांना तेलाचा त्रास आहे हाय कोलेस्ट्रॉल, तेल अजिबात वर्ज्य कर कमीत कमी. मग जी माझी तिची नणंद असते तिला अमुक अमुक आहे फिटनेस सगळे तर तिला मीठ कमी आहे बीपी हे होऊ नये म्हणून अशा असंख्य गोष्टी काढून घेतल्यानंतर मला एक असा उत्तम पदार्थ करायचा असतो की या स्वयंपाकघरात पडद्यामागे झालेल्या गोष्टी बाहेर बसलेल्या पाहुण्याला कळत नाही आणि रेसिपी उत्तम अशी दादली पाहिजे, तर ती जबाबदारी जास्त असते. म्हणून मला वाटतं की गीतकाराची कसरत जास्त असते. एक बागेश्री कुलकर्णी म्हणून आपल्या वाचकात त्यांनी हाच प्रश्न विचारला की कवी श्रेष्ठ की गीतकार. हा तर आता हे मी त्यांच्यावर सोपवतो की ती सुनेचं होणं जास्त श्रेष्ठ की असं आहे कारण शेवटी ते त्या रसिकासाठी केलेलं असतं त्याला ते आवडायला हवं. बरोबर. कारण कवी म्हणून मी स्वतःला सादर करत असतो अर्थात तिथे मला खूप स्वातंत्र्य म्हणाल तर कवी मला खूप वाटतं, पण गीतकार म्हणून मला चॅलेंज खूप वाटतं की ते आणि गीतकार हा कवी एखादी कविता मला ती एक्सप्लेन करावी लागते की याच्या मागे मला काय म्हणायचंय. पण तुम्ही गाणं एखाद्या कुठल्या तरी खुर्द बुद्रुक कुठल्या तरी एका स्टँडवरच्या हमालाला नाही समजावू शकत, जेव्हा तो त्याला पटतं तेव्हा त्याचं म्हणून जातो आणि एखादा उच्च अतिशिक्षित माणूस आहे परदेशात बसलेला तोही म्हणतो की तुमचं देवा काळजी मी आज मेल करतो आणि कुठल्या तरी गावातला एक शेतकरी देवा काळजी रे गातो तेव्हा ते सगळ्यांचं होऊन जातं, त्यामुळे ती मला जबाबदारी खूप मोठी वाटते. वा वा. गुरु या गप्पा ऐकणाऱ्या रसिकांनी काही प्रश्न विचारलेत. एक उमेश मोहरी म्हणून आहेत, त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही या पिढीतले आहात हे सुरुवातीला मला पटलंच नाही, शब्दांकन करण्याबाबत नवगीतकारांना मार्गदर्शनपर असं काही आपण भविष्यात करणार आहात का?
नाही मला असं अजून वाटत नाही की मी इतका मोठा मार्गदर्शन करा, मी अजून माझ्या पूर्वसुरींकडून काय शिकता येईल याच्यातच आहे. पण गीतलेखन हा प्रांत आहे, त्यात त्यातलं म्हणजे गाणं कसं लिहावं हे नाही शिकवू शकत, कारण ते काय घ्यावं आणि तुमची शब्दकला आहे, तुम्ही उत्तम वाचावं हे आहे, तो गाण्याचा सेन्स मीटरचा सेन्स हा उपजत तुम्हाला डेव्हलप करावा लागतो. त्याचं तंत्र शिकवतात, जसं कॅमेरा शिकवतो फोटोग्राफी नाही शिकवतायत. तुमचा मागे जो डोळा आहे त्याने काय टिपावं हे मेंदू ठरवत असतो, पण ते अपर्चर काय असावं हे शिकवू शकतो आपण. अजून एक प्रश्न आहे निखिल कपोले यांचा, संगीत नवीन किंवा जुनं असं काही नसतं, पण तरी सुद्धा काही मोजकीच नवीन गाणी लक्षात राहतात आणि ऐकावी वाटतात, असं अलीकडे का होतं, का होत असावं? कारण मला एक गीतकार म्हणून प्रामाणिकपणे वाटतं की मेलडी प्रकार हळूहळू नाहीसा होत गेलाय, तर त्या आणि रिदम म्हणजे ताल जो आहे तो रिदमॅटिक गाणी गाणी नसण्यासाठी गाणी श्रवणीयपेक्षा प्रेमीय होण्याकडे जो भर गेला आता, त्या गोष्टीमुळे काय झालं की गाणी बघतात. पूर्वी काय व्हायचं, रेडिओवरती ऐकली जायची, त्यामुळे काय एकच इंद्रिय कामात असायचं, डोळे नाही. आता डोळ्यांसाठी ही ते हवं, मग ते नुसते उभं राहून कसं म्हणणार, मग ते नाचणार, मग त्यात रिदम टाका, असं होत. त्यामुळे मला वाटतं की जे डोळे बंद करून ऐकणे हळूहळू कमी झाले, मेलडी हरवत चालली आहे. अजून एक प्रश्न आहे की गुरु सर, कुठली कविता लिहिताना तो अनुभव स्वतःला असलाच पाहिजे, हे गरजेचं असतं का? आणि जर नाही तर मग तशी कविता ही तुम्हाला कशी काय सुचते? दुसऱ्यांच्या अनुभवातून मला वाटतं सुचतं ते, कारण तुम्ही म्हणजे मी मला हा एक प्रश्न खूप जणांनी विचारला की तुझी कविता अनेक लोकांपर्यंत जाते, म्हणजे तरुण लहान मुलं फेसबुकवर टाकली 100 लोकांना ती आवडली, तर सगळ्या लोकांना ती कशी रिलेट होते? तर मी त्याचं एक उदाहरण देतो की एखादी प्रेमभंगावरची कविता एकदा लिहितो एक कवी, दुसरा लिहितो बिझनेसमध्ये बुडालेल्या एखाद्या गोष्टी, तर त्या लोकांना आपली वाटते. एखाद्या गृहिणीचं दुःख मांडतो तिच्या संसारातलं, तर ती त्या लोकांना त्यांची वाटते. तर ह्या तर मी यांच्यातला समान धागा शोधतो की प्रेमभंगात प्रेमात होरपळलेला माणूस, धंद्यात होरपळलेला माणूस किंवा व्यवसायात धरपडला माणूस, एखादा माणूस त्याची स्वप्न बघतो, तरुण माणूस त्याला काहीतरी वेगळं करायचंय, पण तो भावना आणि नात्यामध्ये त्याची होरपळ झाली आहे. तर मी त्या वेगवेगळ्या गोष्टी न करता मी होरपळीवर कविता लिहितो, त्यामुळे त्या पाचही त्यांची वाटते. तर त्याचा मूळ त्याचा गाभा शोधला तुम्ही, तर मुळात आहे की भावनेचा त्यातला धागपर्यंत तुम्ही पकडून आहात, तोपर्यंत ते प्रत्येकाचं असतं. कारण भावना ही एकमेव गोष्ट आहे जी सिमिलर आहे सगळीकडे, वेदना ही सगळीकडे आणि आनंदही सारखा आहे, मग त्याची रूप वेगळी असतील, प्रत्येक रिफ्लेक्शन वेगळी असतात, पण तो मूळ आरसा जर तुम्ही पकडलात तर तुम्ही पोचू शकता. गुरु, एक उत्सुकता आहे मला, जेव्हा सृजनाचा काळ चालू असतो, बहराचा सुचत असतं, गाणी वेळेवर दिली जात असतात, त्या काळामध्ये स्वतःचा सुद्धा माणसाला विसर पडलेला असतो. आदरणीय शंकर वैद्य सरांनी फार सुंदर त्याचं वर्णन करताना म्हटलं होतं, ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते, ती अंतरली अन उरलो मी एकाकी, हे तेव्हापासून फिरू लागले काटे. तर हे न सुचण्याचा जो काळ आहे, जो रायटर्स ब्लॉक आहे, जो प्रतिभेचा लॉकडाऊन आहे, खर तर कुठल्याच क्रिएटिव्ह माणसाला अशी अवस्था आयुष्यात येऊ नये अशी प्रार्थना कायम माझी राहील, एक रसिक म्हणून, मित्र म्हणून. तर या काळाला कसं तुम्ही सामोरं जाता, हे तू कसं हँडल करतोस? हँडल बऱ्याच वेळा सुचत नाही म्हणण्यापेक्षा काय होतं की तुम्ही सातत्याने, माझ्या बाबतीत अनेकदा झालंय की तीन संगीतकारांकडून चाली आल्या आहेत आणि तीन वेगळी गाणी आहेत, तर तुमची तारेवरची कसरत होते, तर त्याला ब्रेक देणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा मी काय करतो की मी दुसरं काहीतरी करतो, म्हणजे चित्र काढतो किंवा वेगळं, म्हणजे शब्दांशी लांब राहून वेगळं करतो, मग तो एक रिलॅक्स पॉईंट येतो कुठेतरी आणि तुम्हाला तो ते परत सुचू लागतं. तर मी म्हणतो की शब्द हे लहान हट्टी मुलासारखे असतात, म्हणजे आई येरे जेवायला असं म्हणत असतं आणि ते पोरगं खेळत असतं, आणि मग ती जेव्हा म्हणते की जा आज उपाशी राहा, तर ते पोरगं धावत येतं. तर मग मी बऱ्याचदा शब्दांसोबत ते करतो की मी खूप डोकं आपटून जेव्हा सुचत नसेल तेव्हा मी चाल बंद करतो, गाणं नाही लिहायचं एवढं मला, आणि मी दुसरं काहीतरी करायला लागतो आणि मला ते शब्द येतात, अर्थात ते त्यांचा मी ऋणी असतोच की ते येतात, कसे त्या चालीत शब्द येत जातात. कदाचित मला वाटतं की खूप ताण दिल्याने तुमचं सुचणं बंद होतं आणि तो रिलॅक्स पॉईंट आल्यावर ते सुचतं. म्हणजे आतापर्यंत तरी असं होत आलंय, फार कधी झालेलं नाही की मला गाणं सुचलंच नाही. म्हणजे एखाद्या संगीतकाराला मी सांगितलं की हे नाही होणार आणि मी साधारण तासाभराने मी त्याला व्हॉट्सअपवर अख्खं गाणंही पाठवलंय, तर त्यामुळे
कुठून येते याचं उत्तरच नाही मला अजून तरी. करेक्ट करेक्ट. मला गुरु प्रत्येक कवीला किंवा प्रत्येक रसिक माणसाला, प्रत्येक निर्मितीशील कलावंताला पाऊस हा सृजनाचा जो ऋतू आहे तो फार जवळचा वाटत आलेला आहे. आणि तुला तर पाऊस खूप जवळचा आहे. कोकणातला पाऊस आहे, शहरातला पाऊस आहे, पावसाचे वेगवेगळे प्रहर आहेत. तुझं वेगळेपण असं आहे की तू दुपारचा पाऊस पण लिहिलेला आहेस. तर आम्हाला पावसाच्या या वेगवेगळ्या ज्या छटा आहेत त्या तुझ्याकडनं ऐकायला आवडतील. हो एक सेकंड. मुळात त्यांचं पाऊस हा सगळ्याच कवींना असा एवढा आकर्षक का वाटतो, म्हणजे तो सृजनाचा ऋतू आहे हे जरी खरं असलं तरी हो आणि चल ऋतू आहे. मला वाटतं की त्यातून सतत काहीतरी निर्मिती होत असते. बाकी तुम्ही आणि मला वाटतं की तो संवाद साधतो, म्हणजे उन्हाळा तुमच्याशी बोलत नाही किंवा उन्हाळ्याशी तुम्ही बोलत नाही पण पावसाळा बोलतो सातत्याने, तो ऐकू येतो. दुसरी गोष्ट म्हणजे थांब रे जरा मला बाहेर जायचं असं तुम्ही पावसाशी बोलता, आता ही वेळ आहे का यायची वगैरे, हे तुम्ही संवाद साधता. तर मला वाटतं त्याच्याशी एक वेगळं नातं प्रत्येकाचं आहे. लहान मुलं येरे रे पावसा म्हणतात आणि एखादं ऑफिसला जाणारी बाई आत्ताच कशाला हा मरायला आला या वेळेला असं हक्काने त्याला म्हणू शकते. तर मग त्याच्यात एक त्याला एक व्यक्तिमत्व आहे पावसाला. पाऊस हा आपल्यासाठी एक माणूस असतो. हा एक व्यक्ती आहे तो. अजून का आला नाही आणि आता किती लांबणार दिवाळीपर्यंत, आता जा की असंही त्याला म्हणतो आपण. तर मला वाटतं म्हणून कवींना पाऊस आवडत असावा. ती पावसाळी दुपारवरची कविता एक संवाद आहे की ते असं आहे की भरलं आभाळ उतावळ्या डोळ्यांनी पीत बसावं अशी एखादी दुपार. भरलं आभाळ उतावळ्या डोळ्यांनी पीत बसावं अशी एखादी दुपार. कुलूप बंद काळजाची एखाद हळवी खिडकी शोधून आत शिरकाव करते. तिथे जमलेल्या आठवणीचे जथेही तिला ओळख देतात आणि मग आतल्या वळवाला निमित्त मिळतं. म्हणजे एक बाहेरचा पाऊस आणि एक आतला पाऊस. उगीच रिकाम्या बोटात कुणाची तरी बोट गुंतल्याचा आभास होतो. तर कधी सुरकुतलेला मौसूत हात केसातून फिरल्याचा. त्यातच मोगऱ्याचा गंध बेचैन करतो. सोनचाफ्याची चाहूल थबकते. वाफाळलेल्या कॉफीचा दरवळ नाकाच्या शेंड्याशी रेंगाळतो. एकाच छत्रीतून चालताना भिजल्यागत अचानक डावा खांदा शहारतो. ओहो अचानक डावा खांदा शहारतो. समुद्रावरचा हारा वारा कानाशी भणाणून जातो. उधाणलेल्या आठवणींनी पुन्हा एकदा मनाचा कोपरान कोपरा दणाणून जातो. बेभान दिलं भूतकाळाचं हे वादळ मग थोपता थोपत नाही. बेभान दिलं भूतकाळाचं हे वादळ मग थोपता थोपत नाही. खरंच हल्ली पूर्वी इतकी मला पावसाळी दुपार झेपत नाही. हल्ली पूर्वी इतकी मला पावसाळी दुपार झेपत नाही. गुरु तुझा ओढा, तुझं सगळं बालपण जरी मुंबईला गेलेलं असलं दादरला, तरी तुझा ओढा गावाकडे जास्त आहे. त्यामुळे हो अगदीच अगदीच शहरातला पाऊस तुला फारसा आवडत नाही. हो एक वेगळं रूप आहे त्याचं. एक आहे हो हो शहरातला पाऊस हा म्हणजे मला वाटतं शहरात त्याला किंमत देत नाही. शेतकरी ज्या प्रेमाने त्याला साथ घालतो येरे, आणि शहरात सुरू झाल्यापासून आपल्याला तक्रार असते की अरे यार आता का आला. म्हणजे जवळपास तो आपला नोकर असल्यावर की 10 वाजता त्याने येऊ नये, दुपारी पडून जावं, रात्री उशिरा पडावं, संध्याकाळी ऑफिस सुट्टा येऊ नये, ही त्याला ट्रीटमेंट. म्हणजे काळ्या छत्रा देऊन दाखवून आपण निषेधच करत असतो सतत. तर त्याची कविता अशी आहे की गरजेपुरतच शहर देतं पावसाला साद. गरजेपुरत म्हणजे ते बाहेर विहार भरला आणि ते तलाव भरले की जावं त्याने. गरजेपुरतच शहर देतं पावसाला साद. नाही मिळत त्याला इथे हिरवी कंच दाद. नाही मिळत त्याला इथे हिरवी कंच दाद. इथेही येतात ढग दाटून. इथेही येतात ढग दाटून कोसळतात सरीही. इथेही येतात ढग दाटून कोसळतात सरीही. मल्हाराची मैफिल इथे रंगत नाही तरीही. मल्हाराची मैफिल इथे रंगत नाही तरीही. खरंच या भिजल्या शहरात मन त्याचं रमत नाही. खरंच या भिजल्या शहरात मन त्याचं रमत नाही. कारण कॉन्क्रीटच्या कुशीत कधीच काही रुजत नाही. कारण या कॉन्क्रीट कुशीत कधीच काही रुजत नाही. आणि रुजल्याशिवाय त्याला हिरवी दाद मिळणार नाही. ते सगळं कोरडं असतं. मग तो त्या हिरव्या डोंगरावरच जाऊन कोसळतो बिचारा. वा वा गुरु, पावसाबद्दल पावसाशी संबंधित तुझी एक फार सुंदर कविता आहे छत्री नावाची.
हो तर ती बऱ्याच लोकांना मला वाटतं प्रत्येकाच्या पावसात एकदा तरी झालं असतं की ती अशी की ही कविता अनेक जण सादर करत असतात, तू तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. तसा मी ताकास्तूरही लागू दिला नव्हता, तसा मी ताकास्तूरही लागू दिला नव्हता, परंतु छत्री मिटून ठेवताना माझा भिजलेला डावा खांदा पाहत आईच्या मुखाने 62 पावसाळे एकाच बोलले. आता एकदा घरी घेऊन येतीला, वा वा वा, घरी घेऊन येतीला. वा गुरु, ज्या वेळेला आपण लिहिलेल्या ओळी माणसांना जगण्याचं बळ देतात, ते आयुष्याचं स्टेटमेंट होतात आपण लिहिलेल्या ओळी, त्यावेळेला काय वाटतं? जसं उसवलं गण गोत सार, आधार कुणाचा नाही, देगाळ्याला भुई परी जिण, किंवा अनेक सुंदर सुंदर तुझ्या ओळी आहेत, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, प्रकाश बाबा आमटेंसाठी लिहिलेली, किंवा होणार होतला जाणार जातला, माग तू फिरू देवा काळजी रे, 110 मिलियन्स पेक्षा जास्त लोकांनी ते गाणं ऐकलंय, बघितलंय. तर त्या वेळेला काय तुला नक्की काय वाटतं, काय भावना असते? ते जाता जाता एक मिलिंदरावांनी पाहिलं, अमित चौहान नावाच्या एका आपल्या वाचकाने तुमच्या याच कवितेबद्दल लिहिलंय, दाखवायला पाहिजे की आपली तू बुद्धी दे हे गीत आम्ही शाळेत प्रार्थना म्हणून रोज घेतो. एकदा एक कागदी कला दाखवून पैसे कमवणारा व्यक्ती शाळेत आला, मी आली आणि त्याने ही प्रार्थना ऐकली आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाली, मी 1000 शाळा फिरतो आहे पण अशी प्रार्थना मी आतापर्यंत ऐकली नाही. अरे बापरे, मोठी दादा. विचार असं वाटतं एवढी हृदयस्पर्शी गाणी तुम्हाला सुचतात कशी, असं एका वाचकाचा याच निमित्तानं प्रश्न. मला वाटतं तेच आहे की ना, ते त्यांच्या तिथे भिडणारा जे हातून घडतं ना, ते त्याला आयुष्य असतं. म्हणजे एक कवीचं गाणं असतं, कवीची कविता असते, कविता 100% टाकतो, संगीतकार 100% टाकतो, गीत गाणारा गातो, पण जोपर्यंत रसिक त्याला 100% त्यांचं करत नाहीत तोपर्यंत ते अजरामर होत नाही. मग त्याला अमरत्व रसिकच देत असतात. आणि हे सगळ्यात मोठे पुरस्कार हे आहेत. जसं ते उसवलं गणगोत, ते एक जे गृहस्थ होते विजय पाटील नावाचे, त्यांनी मला जसं असा फोन केला होता की मी आत्महत्या करणार होतो, या शब्दाने माझा जीव वाचवला. किंवा देवा काळजी जर बघित, त्याच्या ते खालीच्या खाली अनेक लोकांनी लिहिलंय की आम्हाला या गाण्याने खूप धीर दिलाय, अनेक कोसळत्या काळात हे आमच्या पाठीशी आधार म्हणून, की सोबत इरे तू तुझा अन तुला तुझीच साथ, हे जे शब्द आहेत ते आम्हाला सतत वाटलं की कुणीतरी सांगतोय की काहीतरी होईल. तर हे मला वाटतं सगळ्यात मोठं पुरस्कार आहे. कारण पुरस्काराची ट्रॉफी एका वर्षात गंजून जाते, नंतर ती आठवतेने कुठल्या गाण्यासाठी मिळाली. आणि सगळ्यात मोठं मला वाटतं की तुम्हाला पुरस्कार मिळालं काय वाटतं, की मला सांगायला आवडेल की एकची भावना असते, तिला जर देव प्रसन्न झाला आणि म्हणाला की तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, तुला काय पाहिजे, ती बोर्डात पहिली यायला हवी की दीर्घायुषी व्हायला हवी, तर आई पहिलं सांगेल की 100 वर्ष जगू दे, मरू दे ते पोहोचलं. वा, तर ती भावना मला आहे की त्याला कुठलाही पुरस्कार मिळण्यापेक्षा 100 वर्ष रसिकांच्या ओठात राहिली तर पुढच्या अनेक पिढ्यापर्यंत ते होत राहतं. आणि जसं मला आता खूप सांगायला आलं की माझं पहिलं गाणं मनउधाण वाऱ्याचं, त्याला कुठलाही पुरस्कार नव्हता, नामांकन नव्हतं. आज इतक्या मिलियनला गेलेलं देवा काळजी गाणं आहे, त्याला कुठलाही कधीच पुरस्कार नाही मिळाला, पण रसिकांच्या ओठावर ते आहे म्हटल्यावर त्याला एक दीर्घायुष्य आहे. वा 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 गुरु. आणखीन एक गोष्ट, जसं म्हटलं की आपण लिहिलेल्या ओळी माणसांच्या जगण्याचा आधार होतात, तसं इथे प्रश्न एकांनी विचारलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये हे डिप्रेशन किंवा निराश लोक खूप होतात. जसं आपण सुशांत सिंगच्या बद्दलच आता घटना दुर्दैवी बघितली, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता, तुम्ही काय सांगाल, असं त्यांनी प्रश्न विचारलेला, की अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? मला वाटतं नैराश्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. म्हणजे ती मुखर होण्याचे म्हणतात ना की यश अपयश आणि नैरा, म्हणजे बऱ्याचदा सांगतो, खूप जण म्हणतात की माझा संघर्ष इतका लांबलाय की मला आता काही करूच नाही, सुसाईड करावं असं वाटतंय. तर त्याच्या मी कुठेतरी कबीराचं का कोणाचं, गळा नाही तो फलेगा कैसा, म्हणजे जोपर्यंत फुटत नाही, स्वतःला माथोल गाडून घेत नाही तोपर्यंत त्याला पालवी फुटत नाही. तर ती प्रोसेस तुम्ही तीही एन्जॉय करायला शिका, की तुम्हाला जर काहीतरी व्हायचं, म्हणजे दूध आहे ते उत्तम दुधाचं चाललंय, दूध त्याची बासुंदी होते वगैरे, पण दूध जोपर्यंत फाटणार नाही, मग त्याचं दही होणार नाही, मग त्याचं ताक, मग ते मरेस्तोवर घुसळेपर्यंत त्याचं लोणी निघणार नाही, मग ते आगीत वितळणार नाही, तोपर्यंत तूप नाही.
तर त्याला दुधाचा संघर्ष म्हणायचं की तुपाची प्रोसेस म्हणायची हे तुम्ही ठरवायचं. वा 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 वा. त्यामुळे मला वाटतं आहे सगळं की संघर्षाची व्याख्या तुम्हीच ठरवत असता आणि कुठेतरी तो विश्वास तुमच्या आतला सतत असणं की सतत दुसऱ्याचा खांदा शोधण्यापेक्षा स्वतःच होणं खूप गरजेचं आहे. आपण आपला जोपर्यंत मित्र नाही तो आणि तुम्ही स्वतःकडनं अति अपेक्षा तर करत नाही. मला वाटतं की मला जर अपयश आलं तर मी 99% 100% नाही हा एकच माझा विचार असतो. त्यामध्ये अपयश नाही, मला अजून प्रयत्न करणं गरजेचं आहे, हे एकच उत्तर आहे त्याचं. गुरु, अजून एका फॅननी असं विचारलंय की गुरु ठाकूर कवितांचं पुस्तक कधी काढणार? हो हा खरं प्रश्न आहे. स्वतःच्या सुंदर चित्रांनी सजवणार का? नाही नाही, असं माझे सहकारी आहेत, माझी एक मैत्री आहे बागेश्री नावाची, तिनेही अख्ख्या माझ्या कविता कलेक्ट करून एक पुस्तकात मला हे केलं आणि आता याचं पुस्तक काढा. पण काय होतं की ते काढेपर्यंत ते त्याच्यात समजा 70 असतील तर पुढे आणखीन 25 वाढल्या, मग ह्या ऍड करू, मग अजून वाढल्या, असं करत 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 ते हळूहळू हळू होत गेले. आत्ता माझ्याकडे एक पुस्तक आहे पण ते करेपर्यंत आणखी वाढल्यात आणि लोकांनाही ते आवडलेत, तर मग वाटलं की अजून करू. पण हे लवकर यायला हवं. हे आता जे मुलाखत आहेत त्यांनी मला अनेकदा सांगितलं की तुझं पुस्तक यायला हवं, तर मी इतर कार्यक्रमात तुझ्या कविता सादर होत आणि मला वाटतं की हे कुठल्या पुस्तकातली आहे आणि मग कळतं की ह्या माणसाचं पुस्तकच नाही, तर ते नक्कीच यायला हवं. कारण ते काम रसिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मी काय करतो की तुकारामाने जसे नदीत सोडली त्यांचे ती हे आणि मग लोकांना ती पाठ झाली, तसं एक फेसबुक नावाची एक नदी आहे त्यात मी सोडत असतो एक कविता आणि मग लोक ती आत्म करतात. म्हणजे मला मी बरोबर एक कार्यक्रम करतो त्यात एकदा मला कविता म्हणा तुमची उभा राहिलो आणि दोन ओळीनंतर ब्लँक झालो कारण माझी बहीण यायला विसरलो होतो. तर प्रेक्षकातली काही लोक पुढच्या कविता मागले पुढचे शब्द, तर मला वाटलं की हे यश आहे मोठं, आता पुस्तकाची गरज नाही. गुरु, आणखीन एक आम्हाला तुझ्याबद्दलची उत्सुकता आहे की तुझं बऱ्याच वेळेला नॉट रिचेबल स्टेटस वर असतो, फार पटापटा व्यक्त होणारा नाहीये, खूप गर्दीत दिसणारा नाहीये, सारखा सोशल मीडियावरती येणं, व्यक्त होणं, काय ह्याचं काय कारण आहे? बालपणी तू आबोल होतास तर ही धाटणीच आहे मनाची? नाही, मला असं वाटतं की मी नेहमी म्हणतो की एकटेपणा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एकपणा हा असतो की लोक तुम्हाला नाकारतात किंवा तुम्ही लोकांपासून, आणि एकांत हा मला वाटतं प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाला एकांत सगळ्यात गरजेचा आहे. कारण तुम्ही गर्दीत गेलात का तुम्हाला भीती असते की तुम्हाला चुकीच्या याने जे कौतुक होतं. मला मला सगळ्यात भीती दोन गोष्टींची वाटते, एक तर कौतुक आणि दुसरं म्हणजे स्थैर्य. म्हणजे मला मी स्टेबिलिटी हा जो शब्द लोकांना आवडतो मला त्याची फार भीती वाटते की तुम्हाला मी आता सेटल झालो म्हटलं की तो संपला त्यातला कलावंत. तो सतत अस्थिर असायला हवं तर त्याला सतत नवीन सुचतं आणि नवीन काहीतरी करायची उर्मी राहते. आणि एकांतामध्ये हे सापडतं तुम्हाला, तुम्ही एकांत. मला म्हणतं की मला कोणीतरी काल परवाच विचारलं होतं फेसबुकवर की तो एकटेपणाचा शाप असतो का क्रिएटिव्ह माणसाला, म्हटलं नाही हो, एकांत आणि एकटेपणा वेगळी. म्हणजे एकांत म्हणजे एखाद्या माणसाने स्वतःचा धंदा करायचा म्हणून नोकरीला मारलेली लात आहे आणि एकटेपणा म्हणजे तो नालायक स्टाफ आहे म्हणून त्याला दिलेली गचांडी आहे त्याच्या मालकाने. एवढा फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये. तर एकांतामध्ये आणि कुठलंही क्रिएटिव्ह काम पहिलं एकांतात होतं. म्हणजे सुरवंटाला आधी तर कोंडून घ्यावं लागतं कोशामध्ये, मग फुलपाखरू झाल्यावर तो लोकांसमोर येऊ शकतो. पण ती प्रोसेस निर्मितीची करायला एकटंच असावं लागतं क्रिएटिव्ह माणसाला. आणि त्या काळात जर तुम्ही गर्दीत असाल तर तुमचा फोकस हलू शकतो. लोक हेच चांगलं आहे हे वाईट आहे, तुमचं तुम्ही जेव्हा परीक्षक असता ते पहिलं महत्वाचं. वा वा. लोकसत्ता आयोजित सहज बोलता बोलता या गुरुच्या कवितांच्या, गाण्यांच्या, व्यंगचित्राच्या, आठवणींच्या बहारदार मैफलीच्या सांगतेकडे आपण येतोय. सांगता अर्थातच गुरुच्या एका अप्रतिम कवितेनी संगोराम सर आपण करू आणि संगोराम सर मग आभार प्रदर्शन करतील. गुरु, तू कायम कृतज्ञता व्यक्त करत आलेला आहे. आता मला इथे संपायच्या आधी कृतज्ञता तुमची करायची आहे. मुळात लोकसत्ताचे आभार यासाठी की वेगळ्या विषयावर, कारण जनरली काय होतं की एकाच विषयावर फोकस करून जी मुलाखत होते तेव्हा रसिकांशी इतर बाबतींना टच करता येत नाही. आज मी व्यंगचित्रावरही बोललो, वेगवेगळ्या विषयावर बोलता आलं, नाहीतर सतत काय होतं की गाणं किंवा एखादं विषय म्हणजे चर्चा म्हटल्यावर त्याला विषय जे मी फेसबुकवर असतो आणि विषयाची मर्यादा असल्यावर विषय बाह्य बोलता येत नाही. तर आज मिलिंद कुलकर्णींचे खास आभार की वेगवेगळ्या विषयाचा स्पर्श करून त्यांनी एक प्रश्न विचारले आणि त्यामुळे मी वेगळ्या, इव्हन माझ्याकडनं आतापर्यंत कुणीच व्यंगचित्र काढून घेतलं नाही लाईव्ह, तर तुम्ही तेही करायला मला भाग पडला. म्हणजे तुम्ही मला ढकललं म्हणून मी पोहत गेलो आणि मला धाडच नव्हतं
आतापर्यंत. आता मी कदाचित पुढे करेन की मला जमेल की नाही जी भीती होती, तर तुम्ही ढकलल्यामुळे मी ती केलं. तुमचे दोघांचेही आभार, उत्तम निवेदक असणं आणि उत्तम हे, तर तुमचे मनापासून आभार. थँक्यू. त्यापूर्वी समारोपच करणार असो तर एका वाचकानं एक छान कविता पाठवली, ती मी वाचतो. म्हणजे मग गुरु ठाकूरांच्या कवितेने शेवट होईल, हे अधिक योग्य होईल. तुषार शिरूडकर नावाचे आपले वाचक आहेत, त्यांची कविता आहे, शब्द गुरुचे कानी पडता गोडवा त्यातील संपेना, मार्ग मिळेल यमक जुळेल शब्द गुरुचे ऐकताना, नवोदित आम्ही मार्ग मिळेल सुत कवितेचे जुळताना, लोकसत्ताने वाट दिली गुरुमंत्र अम्मास मिळताना. वा, तुमचं ऐकून लोकांना कविता पण सुचल्या आणि त्यांनी पण पाठवल्या. नाही नाही, लोक लिहिते राहोत. मला असं वाटतं की लोक लिहिते राहणं खूप गरजेचं. मी कधी चूक काढण्यापेक्षा त्यांना आधी लिहू द्या. नवी पिढीला खूप जण म्हणतात, अरे हे काय तू लिहितोस, आधी त्याला लिहिता होऊ दे, मग आधी त्याला ड्रायव्हिंग येऊ दे, मग त्याला हायवेला कशी चालवायची ते शिकवा. त्यामुळे मी तुमच्या दोघांचेही आधीच आभार मानतो. म्हणजे आपण गुरु ठाकूरांच्या कवितेनंच या कार्यक्रमाचा समारोप करूयात. खूप वेगवेगळ्या विषयावर तुम्ही आज खूप छान संवाद साधलात. गुरु ठाकूर यांचे मनापासून आभार वाचकांच्या वतीनं, लोकसत्ताच्या वतीनं. मिलिंद कुलकर्णींचेही आभार, कारण त्यांनी या अशा अबोल माणसाला बोलतं केलं, त्याला वेगवेगळ्या विषयांवर त्याची मतं स्पष्टपणे मांडायला प्रवृत्त केलं, याबद्दल मिलिंद कुलकर्णी यांचे पण आभार. लोकसत्ताचे खूप वाचक या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमात सहभागी झाले. अनेकांना सहभागी होता आलं नसेल त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आपण लवकरच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करणार आहोत, त्यामुळे तो तिथेही कायम पाहता येईल. आणि गुरु ठाकूर असेही गुरु ठाकूर आहेत किती लोकांना कळेल, कारण आता लोक सारखी विचारतात की अहो ते व्यंगचित्र परत दाखवायला सांगा, आणि ते परत वेळ दाखवलं. तर मी म्हटलं की आता युट्यूबवर तुम्हाला ते पूर्ण वेळ पाहता येईल, आताही परत एकदा पाहून घ्यायला हरकत नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या वाचकांचे आभार आणि गुरु ठाकूर आणि मिलिंद कुलकर्णी यांचे आभार. आपण हा कार्यक्रम संपण्यापूर्वी आता शेवट गुरु ठाकूर यांच्या कवितेने करूयात. धन्यवाद. मला वाटतं मातीचं मन म्हणून आहे की मला वाटतं की तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमचे जोपर्यंत मातीशी तुमचा कनेक्ट तुम्ही जिथून आलाय ते विसरू नका. म्हणजे म्हणतात ना आपले कुटुंब की मुळं विसरू नकोस रे, काय जागेवर ठेव. तर त्याच्यावर कविता आहे की तुम्हाला जे आत्महत्या असेल, भरकटणं असेल, हे जे आहे तर ते त्याच्यावर आहे की कुणीच नसतं आपलं कधी म्हणतात मात्र सारे, कुणीच नसतं आपलं कधी म्हणतात मात्र सारे, शीड फिरवून जातात निघून फिरतात जेव्हा वारे, शीड फिरवून जातात निघून फिरतात जेव्हा वारे, म्हणून म्हणतो ठेव ध्यानात, म्हणून म्हणतो ठेव ध्यानात, माणसांच्या या निबिड रानात तगवण्यासाठी तुझं झाड केवळ प्रकाश शोधून काढ, तगवण्यासाठी तुझं झाड केवळ प्रकाश शोधून काढ, त्याच्याकडे पाहून वाढ. येतील जातील वादळ वारे नसेल कुणी सावरणारे, येतील जातील वादळ वारे नसेल कुणी सावरणारे, तोल तुझा ढाळू नको उगाच पानं गाळू नको, तोल तुझा ढाळू नको उगाच पानं गाळू नको, घटका पळे ऋतू सहा प्रत्येक क्षण जगून पहा, घटका ऋतू पळे सहा प्रत्येक क्षण जगून पहा, आभाळाची ओढ घेऊन मुळं रोवून उभा राहा, आभाळाची ओढ घेऊन मुळं रोवून उभा राहा, मात्र उंच जाता नाही तत्व एक सोडू नको, मात्र उंच जाता नाही तत्व एक सोडू नको, ज्या मातीत रुजून आलायस मन तिचं मोडू नको, ज्या मातीत रुजून आलायस मन तिचं मोडू नको. गुरु सगळ्या रसिकांचं मनापासून वा वा. तुझ्या सगळ्या फॅन्सच्या वतीने तुझी ही गाण्याची, कवितांची, व्यंगचित्रांची ही वारी अशीच अखंड चालू राहू दे मित्रा. तुला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा, तुझ्या शब्दांनी जगण्याला बळ मिळू दे आणि आमचे अश्रू पुसून हसायला शिकवू दे, ही ताकद परमेश्वरांनी कायम तुला द्यावी ही या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आजचं सहज बोलता बोलता कार्यक्रमाची मैफलीची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. लोकसत्ताचे मनपूर्वक आभार. थँक्यू.